चोर लपंग आहेत त्यांनी जपून राहावं अजून 20 वर्ष तरी. सदाकृत या माणसाला मी खालून वरपर्यंत आणलेला आहे. जेलशी कशी काय मग मी स्वतः झालो असतो. रवींद्र फडणवीसांना विचारा, तेही आता वारंवार सांगतात मला नेहमी साहेब तुम्ही आमच्यावर नाराज का होता. भाजपला सोडल्यामुळं त्यांनी ठरवून माझा पराभव केला, कारण त्यांना माहिती होतं की मोदींना थेट विरोध करणारा देशातला पहिला माणूस मी होता. 5 वर्षामध्ये माझं काय बिघडलं, काय चालूच आहे माझं. पवारांचं आजही माझं आणि पवारांचं जमत नाही. ज्यावेळी पूर्ण समाजकारणातून राजकारणातून निवृत्त होईल त्यावेळी ते सुद्धा लिहिन मी. त्यांचे सगळ्यांचे बुरके टराटरा फाडल्याशिवाय सोडणार. नमस्ते, मी योगेश कुठे. लेट्सअप सभेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत एक राज्यातला एक दमदार नेता, शेतकऱ्यांसाठीचा एक आक्रमक चेहरा आणि तितकाच प्रामाणिक नेता म्हणजे राजू शेट्टी. गेली 20-25 वर्ष ऊस पट्ट्यातील शेतकरी असोत, जिरत भागातले असोत, नाशिकच्या काही कांदा पट्ट्यातील शेतकरी असो, की ज्यांना राजू शेट्टी यांची आठवण आल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही, असे राजू शेट्टी आज आपल्या सोबत लेट्सअप सभेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांची एकूण वाटचाल, आत्ताचे सध्याचे पेच प्रसंग, त्यांच्या आयुष्यातले किस्से, अशी एक गप्पांची मैफल आपण या निमित्तानं जमवणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की लेट्सअप सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक असेल, इन्स्टा असेल, या सर्वावरती तुम्हाला ही एक चांगली एक तुमच्या अनुभव असे एक वृद्धिंगत करणारी मुलाखत तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. शेट्टी साहेब, लेट्सअपमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. शेट्टी साहेब, बघा, तुम्ही गेलीत 20-25-30 वर्ष संघर्ष करतात, सत्तेमध्ये होता कधी नव्हता, अनेकदा संघर्षाचाच सगळा तुमचा काळ गेला, तर हा वाक सध्या थकला आहे का? नाही नाही, काही थकलेलो बिकलेलो काही नाही. बरं, काय आणि आता माझं वय 55 आहे. 55 हे काय थकून घरात बसल्याचं काय वय नाही. तुमचं वय आता फक्त 55 वय आहे. 55 आहे, अजून 20 वर्ष तरी काय मला काय होत नाही एवढी खात्री आहे. पुढचा 20 वर्ष असा संघर्ष तुमचा शेतकऱ्यांसाठी चालूच राहणार आहे. जे चोर लपंग आहेत त्यांनी जपून राहावं अजून 20 वर्ष तरी. पण तुम्ही आता ठाण्यावरनं इकडे आलात, म्हणजे काल कोल्हापूर पुण्यात होता, काल ठाण्यात होता, तर हा प्रवासाची भ्रमंती तुमची अशीच चालू असते? कसं आहे सध्या तुमचं शेड्यूल, कसं असतं? म्हणजे मी गेल्या 20 वर्षातला माझा अनुभव सांगतो. 2002 साली पहिल्यांदा लोकांनी मला एक लोकवर्गणीतून क्वालिस गाडी गेली होती. त्यानंतर मी ती क्वालिस गाडी, त्याच्यानंतर 2 इनोवा घेतल्या, एक फॉर्च्युनर आणि येतात तिसरी परत फॉर्च्युनर, अशा 4-5 गाड्या झाल्या माझ्या. परंतु ह्या सगळ्यांची मी किलोमीटर तपासले तर आतापर्यंत 20 वर्षात मी 19.5 लाख किलोमीटर गाडीनं प्रवास केलेला. अच्छा. आणि हे फक्त माझ्या स्वतःच्या गाडीतून केलेला प्रवास, मग बाकी रेल्वेनं किंवा विमानानं केलेला प्रवास वेगळा. आणि त्या प्रवासाची तुम्हाला सवय झालेली आहे? सवय झालेली आहे. आता अंगवळणी पडलं. मी ज्यावेळी खासदार होतो बरं, त्यावेळी माझ्याकडे 5 दिवस दिल्लीत आणि 2 दिवस मतदारसंघात बरं असं काढायची होती. मग फार मोठी कसरत करावी लागायची. मतदारसंघात तरी 2 दिवस द्यायला पाहिजेत बरं, सुट्टीचे दिवस. आणि मग आपल्याला लोकांनी खासदार केले म्हणजे तिथेही आपण असलं पाहिजे. बरोबर. म्हणून मग मी काय करायचो की उशिरापर्यंत म्हणजे 7-8 वाजेपर्यंत पार्लमेंटमध्ये कामकाज करायचं. बरं. शुक्रवारी हो. आणि मग 9:30 फ्लाईटनं पुण्याला यायचं. बरं. पुण्याला रात्री 11:00 पोहोचायचं. आणि मग इथून पुण्याहून रात्री 12:30 महालक्ष्मी पकडायची. ओके. बरोबर 6 जयशिंपूरला पोहोचायचं. अच्छा. तिथून माझं 5 मिनिटाच्या अंतरावर घर आहे. ओके. घरी जायचं, आंघोळ करायचं आणि 8:00 परत आपली काम करायला सुरुवात करायची. परत रविवारी रात्री 10:00 सांगलीला महालक्ष्मी पकडायची. ती पहाटे 3:30 पुण्याला यायची. बरं. पुण्याला आल्यानंतर 5 फ्लाईट पकडायचं. ओके. दिल्लीला जायचं. अच्छा. दिल्लीतून पहाटे गेल्यामुळे 20-25 मिनिटात घरामध्ये पोहोचायचो. परत आंघोळ करायचं. ओके. परत 8:30 मी पार्लमेंट मध्ये हजर असायचे. असं तुमचं अशा पद्धतीने मी टाइम मॅनेजमेंट करून मतदारसंघालाही न्याय देण्याचा प्रयत्न केला. ओके. आणि जिथं माझी जबाबदारी होती तिथेही न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण सध्या हे राजू शेट्टी कोंडी सापडले आहेत का? त्यांचा एक राजकीय कोंडी अशा प्रकारे झाले का? महाविकास आघाडीसोबत जायचं का? भाजप शिवसेनेसोबत जायचं? अशी राजकीय कोंडी तुमची आहे? माझी कोंडी बिंडी काही झालेली नाही. बरं. आणि मी जर काही निर्णय घेतोय तो निर्णय माझ्या अंतर्मनाला स्मरून घेत असतो आणि तो निर्णय फायनल करायच्या वेळी मी माझ्या जवळच्या सहकाऱ्यांच्यावर सल्लामसलत करत असतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख
कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन त्यांच्यावर चर्चा करत असतो आणि निर्णय मी घेत असतो. त्यामुळे कोंडी मिंडी काही झालेली नाही. आम्ही स्वतःहून स्वीकारलेला हा मार्ग आहे. बरं. कारण महाविकास आघाडी ला आम्ही गेल्यावेळी मदत केली, परंतु हे लोक चोर लपंग्याने आहेत. कारण जोपर्यंत हे सत्तेत नसतात तोपर्यंत यांना सामान्यांची कळवळ असतो, चिंता असते. पण सत्ता मिळाल्यानंतर हे परत आपला रंग दाखवायला सुरुवात करतात. त्याचा अनुभव आम्हाला महाविकास आघाडीचा 2.5 वर्षाचं जे सरकार आलं त्या काळामध्ये पुरेसा आला. त्यामुळे सगळ्यांचेच पाय मातीचे आहेत, त्याच्यापेक्षा सगळ्यांच्यापासून समान अंतरावर राहणं चांगलं. म्हणून हे वाईट आहे. म्हणून पुन्हा आधीच्याकडे म्हणजे भाजपवाल्यांच्याकडे जाणं हेही आमच्या बुद्धीला पटत नाही. खरं तर त्यांच्याकडे गेलो हीच चूक होती. गोपीनाथ मुंडेंच्या शब्दाला थोडस तो माणूस वेगळा होता. बरं. आणि त्यामुळं थोडस त्यांच्यामुळं आणि थोडस त्या कळपात गेलो. पण त्यावेळेस सुद्धा मी डायरेक्ट थेट अट घातली होती की बाबा तुमचं हे जे काय असली अजेंडा आहे तो बाजूला ठेवून तुम्ही विकासाच्या किंवा भ्रष्टाचाराच्या गुड गव्हर्नन्सच्या मुद्द्यावर आम्ही तुमच्यावर यायला तयार आहे. तुम्हाला म्हणजे जेव्हा शरद जोशी जेव्हा भाजपसोबत गेले तेव्हा त्यांच्या टीकाकारामध्ये तुम्ही अग्रभागी होता, पण गोपनाथ मुंडेंनी तुम्हाला कसं कन्व्हिन्स केलं की तुम्ही नाही आमच्या भाजपसोबत आहे? नक्की काय त्यांनी काय जादू केली होती? त्या काळामध्ये त्या एक वातावरण असं झालं होतं की प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे, गुड गव्हर्नन्सची आवश्यकता आहे. बरं. आणि कोळसा घोटाळा आणि स्पेक्ट्रम घोटाळा अमुक अर्थात हे सगळं आभासी चित्र निर्माण केलेलं होतं. सोशल मीडियाचा नुकताच आलेल्याचा पद्धतशीरपणे फायदा घेतलेला होता. बरं. हे आता लक्षात येतं. ओके. त्यावेळी असं वाटायला लागलं की चालू इतकं सगळं भ्रष्टाचारानं थैमान मारलेलं आहे आणि मग केवळ आपण इजमच्या मार्ग लागून ह्यांच्याबरोबर जायचं नाही त्यांच्यावर जायचं नाही, सगळ्या देशाची वाट लागेल, लोकांची वाट लागेल. आणि शेवटी गोपीनाथ मुंडे सारखा तळागाळातून आलेला माणूस आहे, त्यांना मी बघितलं होतं त्यांच्या डोक्यातही कधी जात नव्हती आणि कधी धर्मीय नव्हता असं काही नव्हतं. मग असा माणूस आहे म्हटल्यानंतर थोडस वाटलं काहीतरी नवीन करावं. नवीन करावं. ओके. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत गेलं. पण हेच फडणवीस यांच्याविषयी तुमचं मत सुरुवातीला तसंच होतं, पण नंतर तुम्ही फडणवीसांपासून दूर जायला काय नक्की कारण घडलं? कारण फडणवीसांच्या बरोबर सुद्धा बराच काळ काम केलं होतं. मी विधानसभेत काम केलं होतं. नंतर महाविकास आपल्या आमची जी आघाडी झाली त्या आघाडीच्या काळात सुद्धा काम केलेलं होतं. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये बदल झालेला दिसला किंवा त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण होते ओके ते आधी बाहेर आलेले नव्हते. बरं. हळूहळू कोणता सुप्त गुण होता की ज्याच्यामध्ये नाही तुम्हाला असं जाणवलं की मला जे काय महाराष्ट्रामध्ये कल्चर दिसत बरं राजकारणातलं विशेषतः भाजप भारतीय जनता त्याच्यामध्ये बरंच त्यांनीच आणलेलं कल्चर आहे. ओके. हे काय माझ्या बुद्धीला पटत नाही कारण मी विधानसभेमध्ये 5 वर्ष काम केले, लोकसभेमध्ये 10 वर्ष काम केलेलं आहे. एकूण महाराष्ट्रातल्या राजकारणाची देशाच्या राजकारणाची मी पूर्ण अभ्यास केलेला आहे, थोडाफार माहिती आहे. पण आज ज्या पद्धतीने देशात आणि राज्यामध्ये राजकारण चाललं आहे मतभेद असावेत पण ते वैचारिक असले पाहिजेत. वैचारिक मतभेदामध्ये तुम्हाला व्यक्तिगत वैचारिक मतभेद व्यक्तिविद्वेषानं पछाडल्याचं काही कारण नाही. ओके. आज एकमेकाला बघून घेण्याची भाषा एकमेकाला संपवण्याची भाषा ही काही बरोबर नाही. ओके. पण जेव्हा तुम्ही व्यक्तिगत दोषाचं म्हणजे वैयक्तिक एक हेतुआरोप किंवा एक सूडभावना असेल असं मला वाटतं तुम्हाला म्हणायचं असेल, तर याच्यामध्ये हे हा जेव्हा तुम्ही फडणवीसांना सल्ला देता तेव्हा हा सल्ला तुम्ही सदाभाऊ खोतांबाबत मात्र अडचणी म्हणजे तो पाळला जात नाही असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही मात्र वैयक्तिक ठीक आहे तुम्ही दोघे एकमेकांच्या बाजून याचं कारण आहे तुम्हाला. हा तो सल्ला मात्र म्हणजे तो देवेंद्र फडणवीसांना मी त्रयस्थपणानं सल्ला देऊ शकतो कारण त्यांच्या मोठं होण्यामध्ये माझं काही योगदान नाही. बरं. ओके. आणि मी काही त्यांना काही फारशी मदतही केली नाही त्यामुळे त्यांना मी सल्ला देऊ शकतो. बरं. पण सदाकृत या माणसाला मी खालून वरपर्यंत आणलेलं आहे. बरं. ती जी धुळ्याची डेअरी होती ती डेअरी बंद पडलेली होती, त्याच्यामध्ये लोकांची तक्रारी होत्या, बरेच पैसे देणं घेणं होतं, कोर्ट मॅटर झालेलं होतं. अशा काळामध्ये हा माणूस निराश होऊन घरी बसलेला होता. पण एक चांगला वक्ता आहे. बरं. तळागाळातल्या लोकांच्या प्रश्नाची याला जाण आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गरिबीतून वर आलेला आहे. बरं. त्यामुळं
समजा काही चुका झाल्या असतील तर चूक दुरुस्त करण्याची संधी सुद्धा माणसाला मिळाली पाहिजे. ओके, तर तो कसा आहे तो त्याला त्याच्या त्याला माझ्यापेक्षा कोण जास्त ओळखत नाही, पण तरी सुद्धा माणसाला सुधारण्याची संधी दिली पाहिजे या मताचा मी होतो. बरं, त्यामुळं मी त्यावेळी सदाकृत काय माझ्यापासून पहिल्यावरून नव्हतं लक्षात घ्या. हो, तो नंतर आम्ही एकत्र काम केलं नंतर. बरं, 2004 साली मी स्वाभिमानीची स्थापना केली. बरं, आणि सदाकोत मी खासदार झाल्यानंतर म्हणजे 2009 नंतर तुमच्या स्वाभिमानीमध्ये आला आणि मला म्हटलं की वा, मला मतदारसंघाकडे लक्ष देत असताना महाराष्ट्राबरोबर फिरणं अवघड होतं. बरं, त्यामुळे एक महाराष्ट्रावर फिरणारा एक चांगला कार्यकर्ता आपल्याकडे आणायची, तयार कार्यकर्ता मिळत असेल तर बघावं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीनं हाताळता येतील. बरं, या उद्देशानं त्याला जवळ केलं, त्याला बऱ्याचशा गोष्टी त्याच्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या काढून टाकायचा प्रयत्न केला आणि त्याला एक कार्यक्रम आखून दिलेला होता. आणि म्हणूनच मग ज्यावेळी 2014 ला सरकार आलं त्यावेळी ठरल्याप्रमाणे म्हणजे जी काय आमची बोलणी झाली होती देवेंद्र फडणवीसची आमची, त्या पद्धतीनं स्वाभिमानीला त्यांनी एक मंत्रिपद द्यायचं ठरलेलं होतं. ते मंत्रिपद त्याला मिळवून दिलं, इथपर्यंत ठीक आहे. परंतु ते मंत्रिपद जनतेसाठी वापरायला पाहिजे, तर लोकांच्यासाठी वापरायला पाहिजे, तर शेतकऱ्यांच्यासाठी वापरायला पाहिजे, तर झालं भलतंच. बरं, कारण 2017 चा जो संप होता शेतकऱ्यांचा, तो संप मोडण्यासाठी एका शेतकरी नेत्यानं पुढाकार घ्यावा केवळ मुख्यमंत्र्याला खुश करण्यासाठी, की किती वेदनादायक आहे ही गोष्ट. आणि म्हणून आमच्याकडे चुकीला माफी नसते आणि म्हणून तिथं मग व्यक्तिगतच नाही, ज्या माणसा ज्या माणसाला आम्ही सर्वस्व सर्वस्वी ताकद लावून ज्याला मोठं केलं कशासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी. बरोबर, तो माणूस जर शेतकऱ्याशी प्रतारणा करत असेल तर त्याच्याबरोबर व्यक्तिगत संबंध सुद्धा ठेवण्याची अजिबात इच्छा नाही. पण त्या म्हणजे फडणवीसावर नाराज होणं हे याच्यासोबतच सदा खोताना लाल दिव्याची गाडी मिळणी हा एक थोडासा कुठे त्याला आपण एक जेलसी म्हणू असा काही मुद्दा होता का? जेलसी कसं काय, मग मी स्वतः झालो असतो. अच्छा, मला कोण विचारणार होतो, मी प्रमुख होतो संघटनेचा. बरोबर बरोबर, मी स्वतःच घेतलं असते मग. अच्छा, तो मुद्दा मीच दिलेला आहे ना. अरे हे मला नाही, देवेंद्र फडणवीस ना विचारा, तेही आता वारंवार सांगतात मला नेहमी, शेट्टी साहेब तुम्ही आमच्यावर नाराज का होता. बरं, कारण तुम्हीच त्या माणसाचं नाव सुचवलं होतं म्हणून आम्ही घेतलं, मग तुम्ही त्याच्यावर जरा आमच्यावर काय करता असं वारंवार देवेंद्र फडणवीस सांगतात, विचारा त्यांना कधीतरी. त्यावर तो काय मुद्दाच नव्हता, मुद्दाच नाही आहे तो. बरोबर, पण आता तुमच्यासाठी आता म्हणजे एक पुढचा प्रश्न असा आहे की भाजप असो किंवा महाविकास आघाडी दोन्हीने आता तुम्ही समानांतरावर ठेवणार आहात की योग्य वेळी निर्णय घेणार आहात, कसं आता त्याबद्दल काही तुम्ही सांगू शकता? आता काय, भारतीय जनता पक्षाचं सध्याचं जे काही राजकारण आहे ते आम्हाला अजिबात मान्य नाही. बरं, ज्या पद्धतीनं ते ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या सगळ्या संविधानिक संस्थांचा उपयोग गैरवापर करतायत ते अजिबात मान्य नाही. मग भाजपमध्ये काही सगळे धुतल्यासारखे तांदळासारखे स्वच्छ आहेत का? बरोबर, त्यांच्या पाठीमध्ये काही ईडी लागत नाही. ओके, त्यांच्या पाठीमध्ये काय सीबीआय लागत नाही. आणि ज्यांच्या पाठीमध्ये ईडी लागले ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांची चौकशी थांबते का? बरोबर, म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमच्या पक्षाची राजवट लादण्यासाठी म्हणून तुम्ही जर या संस्थांचा उपयोग करत असाल तर ते अजिबात बरोबर बरोबर नाही, आम्हाला ते मान्य नाही. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी धार्मिक आणि जातीय विभागणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, समजा तेही घातक आहे. कारण बाबासाहेबांनी जे संविधान या देशाला दिलेलं आहे त्या संविधानामध्ये ह्या गोष्टी येत नाहीत. पण तुम्ही भाजपसोबत जाणार नाही याच्यावर, त्यामुळे त्यांचा बरोबर आमचं अजिबात जमणं शक्य नाही. बघा, 2024 मध्ये तुम्ही परत म्हणाल नाही जरा थोडंसं पॉलिटिकल ऍडजस्टमेंट करायची होती, हे काय कारण असत 2024 मध्ये पण तुमचा पवित्र हाच राहील. माझं उद्दिष्ट ठरलेलं आहे, भाजपला सोडल्यामुळं त्यांनी ठरवून माझा पराभव केला. बरं, कारण त्यांना माहिती होतं की मोदींना थेट विरोध करणारा देशातला पहिला माणूस मी होतो. अगदी चंद्रबाबू नायडूच्या आधी मी विरोध केला होता आणि एनडीए सोडणारा या देशातला पहिला माणूस मी होतो. बरोबर बरोबर, त्यामुळे त्याचा राग ठेवून त्यांनी कटकारस्थान करून माझा पराभव घडवून आणला. ओके, तरी सुद्धा मला पश्चाताप होत नाही. ओके, यात किंचितही पश्चाताप होत नाही, कारण खासदार असणं हे माझं उद्दिष्टच नाही. ओके ओके, त्यामुळं आता सुद्धा मी एकटा लढणार आहे, लोकांना पाहिजे असतील
असेल तर ते मला निवडून देतील. बरं, मी आता सध्या समाधानी आहे. ओके, मी आहे ना तुझ्या एक शेतकरी नेता म्हणून तुम्ही समाधानी आहे. त्यासाठी संविधान 5 वर्षांमध्ये माझं काय बिघडलं? काय बरोबर काय चालूच आहे माझं. आणि हेच तुम्ही महाविकास आघाडीबद्दल काय सांगू शकाल का तिथे पॉलिसी नंतर घेऊ शकाल? महाविकास आघाडी वैचारिकदृष्ट्या थोडीशी जवळीक आहे महाविकास, मी नाकारत नाही. बरं, ओके, पण विचार घेऊन करायची काय ती जर अंमलातच येणार नसतील तर. बरं, ओके, या खर तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या या अशा वागण्यामुळेच जे लढाऊ लोक होते, चळवळीतले लोक होते, ते एक एक संपत गेले आणि हे पाप त्यांना कधी फेडता येणार नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांना. मी अगदी गणपतराव देशमुखापासून ते एन डी पाटलांच्या पासून ते अनेक नावं अनेक नावं मी सांगू शकतो, जॉर्ज फर्नांडिस पर्यंत. बरोबर बरोबर. शेट्टी साहेब, तुम्ही मला वाटतं 2 वर्षापूर्वी बारामतीमध्ये गेला होता, शरद पवारांच्या घरी गेला, तिथे तुम्ही आमरस म्हणजे आमरसाचं भोजन केलं आणि त्यानंतर मात्र तो आमरस तुम्हाला बाधला असं माझं वैयक्तिक मत. काय नाही, तो सुद्धा असाच प्रचार केला. बरं, ते नक्की काय घडलं होतं? त्यापूर्वी सुद्धा अनेक वेळा मी शरद पवारांना भेटलो. बरं, ओके, मग त्यावेळी कधी चर्चा झाली नाही. जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीचा बबरा करणे, राजकारण करणं, शरद पवारांच्या विरोधात होतो त्यावेळी सुद्धा मी अनेक वेळा शरद पवारांना भेटत होतो. मी खासदार असताना त्या अध्यक्ष असणाऱ्या त्यांच्या कमिटीमध्ये मी काम करतो. बरोबर, अगदी एरवी बारामतीमध्ये आमचं आंदोलन चालू असायचं आणि नंतर आठवड्याभरानं त्यांच्या बैठकीत त्यांच्या कमिटीच्या बैठकीला मी सुद्धा हजर होतो. बरोबर, पण पवारांचं आजही माझं पवारांचं जमत नाही लक्षात. ओके, कारण ते काही शेतकऱ्यांच्या पेक्षा कारखानदार आणि धनदांडगे, त्यांना असं वाटतं की यांना धरल्याशिवाय आपलं राजकारण स्थिर स्थावर होत नाही. बरं, व्यावहारिकदृष्ट्या कदाचित बरोबरही असेल पण ते आमच्या बुद्धीला पटत नाही. ओके, त्यामुळं त्यांचं आमचं जमणं शक्य नाही. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्यांच्या स्वभावातला एक गुण चांगला आहे, म्हणजे ते व्यक्तिगत पातळीवर कधी हे राजकारण आणत नाही, संवाद ठेवतात. संवाद ठेवतात. ओके, पूर्वी टोकाचा विरोध केला त्यावेळी त्याही वेळा ते टेकवत. मला सांगा की बारामतीला मी उपोषण केलं नाही म्हटलं तरी त्यांना त्याचा त्रास झालेला असणार. त्यांच्या गावात मी जाऊन उपोषण करतोय, प्रचंड मोठी 1-1.5 लाख एवढ्या संख्येची सभा घेतोय, पण प्रत्यक्ष भेटीत मात्र त्यांनी ते सगळं जाणवून दिलं. पण तुम्ही त्यांच्या घरी गेला आणि ते भोजन तो किस ते कसं घडलं, म्हणजे कसं निमंत्रण आलं, कसे तुम्ही गेले ते जरा सांगू शकाल का? काही तुम्ही सतीश काकडे सतीश भायांबरोबर मला वाटतं तुम्ही होते. मी हा सतीश काकडे आणि मी आम्ही दोघे आणि माझे काही सहकारी बरोबर होते आम्ही गेलो होतो. याचं कारण त्यांनी देशी गायीवर संशोधन करणारं काहीतरी एक तिथं युनिट सुरू केलेलं आहे. बरं, आणि त्याला काहीतरी जागतिक बँकेची मदत लागली आहे आणि ते मला त्यांना दाखवायचं. ओके, आणि त्यांनी त्यामुळे त्यांनी सांगितलं की ते बघायला या, कारण हा नवीन प्रयोग आता या ठिकाणी देशी गायीवर चाललेला आहे. बरं, आणि मग स्वतः त्यांनी इंटरेस्ट घेऊन तुम्ही शेतकरी नेते तुम्हाला ही माहिती पाहिजे. बरं, ते सगळं बघा असं त्यांनी सांगितलं आणि ते सगळं दाखवलं. त्याच्या आधी मी कधी शारदा प्रतिष्ठानला सुद्धा भेट दिलेली. बरोबर, हेही दाखवलं, कॉलेज दाखवलं, असं सगळं बऱ्याचशा गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर मग हे सगळं करण्यामध्ये 3-4 तास गेल्यानंतर मग घरी त्यांच्या घरी जेवायला बोलवलं, जेवण झालं, एवढा साधा त्यातला अर्थ. त्याच्यापूर्वी सुद्धा अनेकदा मी त्यांच्यावर जेवण केलेलं होतं, चर्चा झाली. हा, त्याची चर्चा व्हायचं कारण असं होतं शेट्टी साहेब की त्याची चर्चा का झाली की त्यानंतर तुम्हाला महाविकास आघाडीकडनं विधान परिषद जागा ऑफर झाली आणि त्यामुळे त्या भोजनाची जास्त चर्चा झाली असं नाही. त्याचं असं झालेलं होतं की महाविकास आघाडीनं राज्यपालांच्या लिस्ट मधले जे काही 12 द्यायचे आहेत, पूर्वी जो आमचा समझोता झालेला होता त्या समझोत्यानुसार एक जागा त्यांनी स्वाभिमानीला द्यायचं ठरवलं होतं. बर, आणि मग त्यावेळी पवारांचं संमत पडलं की एकतर राज्यपाल फार विचित्र आहेत, त्यांचा विचित्रपणा किती आहे ते सगळ्या महाराष्ट्राला नंतर कळाला. आणि तुमची भावना, जसं तुम्ही सदाकतलाचं नाव सुचवलं तसं तुमच्या स्वभावाप्रमाणे कुणाचं नाव सुचवणार हे माझ्या लक्षात आलेलं आहे. पण त्याला जर का राज्यपालांना आक्षेप घेतला तर नंतर अडचण होईल. बरं, आणि त्यामुळं आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही 5 वर्षे सभागृहाच्या बाहेर राहणं आम्हाला काही बरं वाटत नाही. बरं, लोकसभेला अजून अवकाश आहे, त्यांना माहित होतं की मला रस आहे तो लोकसभेमध्ये. बरोबर, त्यामुळं तुम्ही किमान 2024 पर्यंत तरी तुम्ही सभागृहात असणं गरजेचं आहे. ती महाविकास आघाडीची गरज आहे आणि
महाराष्ट्राची गरज आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुठेतरी चर्चा होईल, ही तुम्हीच जागा स्वीकारावी अशी त्यांनी विनंती केली. बरं, मग मी विचार केला की पावल्या वेळामध्ये हे ठीक आहे बाबा, काय करायचं बसून त्याच्यामध्ये चार वर्ष काढावीत. बरं, म्हणून त्याला होकार दिला. परंतु नंतर ते काही झालेलंच नाही आणि नंतर महाविकास आघाडी सोडल्यानंतर मी स्वतः राज्यपालांना सांगितलं की माझ्या नावाचा अजिबात विचार करू नका, करून पत्र मी त्यांना दिलेलं होतं. पण एक तुम्हाला सांगतो की मी त्यांना डायरेक्ट थेट सांगितलं, पवार साहेब मी वेगळा माणूस आहे तुम्हाला माहित आहे म्हटलं, पाहिजे तर तुम्ही कधी पवारांनाही विचारू शकता. म्हटलं की तुमची महाविकास आघाडी 2024 पर्यंत टिकणार आहे का नाही मला माहिती नाही. बरं, पण आता हातकणंगल्याचा खासदार हा महाविकास आघाडीचा आहे आणि मी लोकसभा लढवणार आहे. उद्या तुम्ही मला जाहीररित्या किंवा खाजगीत सुद्धा बोलायचं नाही की राजू शेट्टीला विधान परिषद देऊन सुद्धा राजू शेट्टी कसं काय आमच्या विरोधात निवडणूक लढवतो हे बोलायचं नाही. तुम्ही त्यांच्याकडे तसं कबूल करून डायरेक्ट बोललो होतो. ओके ओके, ते उत्स्फूर्त बोलांना बोलून गेले की आम्ही तुमच्याकडेच की, नंतर म्हणाले अशा गोष्टी राजकारणात बोलायच्या नसतात. बरं ओके, असं पण त्यांनी बोलले. पण याच्यामध्ये ही जेव्हा ऑफर आली तेव्हा म्हणजे तुमची जी तुमच्या जी कोल्हापूरमध्ये जी सभा झाली तेव्हा स्वाभिमानाचे शेतकरी काही कार्यकर्त्यांनी थोडी खदखद व्यक्त केली होती, ती जरा तुम्हाला थोडी अनपेक्षित होती का? शेट्टी साहेब तुम्हीच चाललेले आहात, काही लोकांनी खदखद व्यक्त केली होती. ती गोष्ट खदखद होती, काही लोकांनी नाराजी व्यक्त केली. बरं, ती सुद्धा अशाच कोणीतरी काड्या घातलेल्या होत्या. बरं ओके, मग मी म्हटलं की ठीक आहे, मी नकार देण्याच्या मनस्थितीत आलो होतो. नंतर हो, परत नंतर लक्षात सगळ्यांचे आलं की हे चुकीचं व्हायला लागलं. ओके, आणि मग परत ते पेल्यातलं वादळ पेल्यात झालं. ते खदखद व्यक्त करणारे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत आता? अजूनही आहेत, अजूनही आताही काम करतात. आताही काम करतात. ओके ओके, काय शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते हे रांगडे असतात. बरोबर, प्रामाणिक असतात, थोडेसे भोळसट असतात, नंतर संघटनेत येतात ते. बरोबर, लुच्चे असले तर मग दुसऱ्या पक्षात जातात ते. त्यामुळं कुणीतरी त्यांना पिन मारली की बघा सगळं आपल्या ताटात ओरपून घ्यायचं चाललंय. बरं, त्यांचा गैरसमज झाला होता. नंतर वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर ते झाले. काम माझ्यावर माझ्या तुमच्याबरोबर. पण तुमचा आणि शेतकरी संघटनेचा जरा प्रवास कसा सुरू झाला जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा ना, की तुम्ही शरद जोशींना पहिल्यांदा केव्हा पाहिलं आणि तुम्हाला नक्की काय वाटलं की या माणसाच्या सोबत किंवा या माणसाच्या विचारासोबत आपल्याला जायला पाहिजे? 1988 शरद जोशींची पहिली सभा कोल्हापूरच्या गांधी मैदानावर झाली, प्रचंड मोठी सभा झाली. बरं, आणि त्यावेळी त्यांच्या सभेसाठी म्हणून मराठवाड्यातून विदर्भातून मोठ्या संख्येनं लोक आले होते. रेल्वेमध्ये रेल्वेनं आले होते. त्यावेळी ऑक्टोबरचा महिना होता, पाऊस पडत होता आणि ते लोक भाकऱ्या बांधून आले होते. कोल्हापूर स्टेशनच्या बाहेर भिजलेल्या भाकऱ्या सुकवत ठेवलेल्या सुद्धा बघितलेलं होतं. अच्छा, आणि एवढ्या निष्ठेनं एवढ्या श्रद्धेनं एवढ्या लांबून एवढ्या हालापेष्टा सहन करून हे लोक येतात म्हटल्यानंतर मी सुद्धा त्या सभेला हजर होतो. ते बघितल्यानंतर मला एकूणच म्हणजे शेतकऱ्यांचं मी घरात मुळात शेतकऱ्यांचा घरातला असल्यामुळं हे असं का होतं हे लक्षात येत नव्हतं. पण त्यांचं एक तासभराचं भाषण ऐकल्यानंतर बरंचसं डोक्यामध्ये काही प्रकाश पडायला लागला. त्याच्यानंतर मग मी चळवळीमध्ये ओढलो गेलो आणि नंतर मग योगायोगानं घरची सगळी शेतीच माझ्याकडे आल्यानंतर अजून त्याची धाकता कळायला लागली. बरं, मग मी अजून जास्त म्हणजे पूर्वी फक्त एक सपोर्टर होतो, नंतर मग सक्रिय झाले. ओके, मग असं होता होता त्यांच्यावर काम करायला लागलो. तेव्हा शरद जोशी साहेब शिबिरं घ्यायचे, कार्यकर्त्यांचं प्रबोधन करायचे वगैरे, तर अशी तुम्ही तशी पण शिबिरं वगैरे सगळं अटेंड केलेली आहेत किंवा केले? अच्छा, शिबिरं केलेले आहेत. अगदी शरद जोशींचं एक वैशिष्ट्य होतं की किती अवघड प्रश्न असला किती अवघड मुद्दा असला तर तो एकदम सोपा करून तो लोकांना इतक्या सोप्या पद्धतीने सांगायचं की एखाद्या अर्थतज्ञालाही खुल्या व्यवस्थेबद्दल बोलता येईल तेवढं बिला लावणारा एखादा कार्यकर्ता घडाघडा बोलायचा एवढं सोप्या पद्धतीने ते सांगायचं. ते त्यांच्या शिबिरात त्यांच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा सगळा विषय ते विलगडन सांगायचे. बरोबर, कळायचं. अच्छा अच्छा, पण तुम्ही सक्रिय राजकारणात पडावं तुम्ही, आम्ही आधी तुम्ही जिल्हा परिषदला गेला नंतर विधानसभेत गेला, हा निर्णय तुम्ही कसा घेतला? म्हणजे ते नाट्य कसं घडलं ते एक सांगा ना. मलाही राजकारणाची आणि एकूणच राजकीय व्यक्तींचा किळस असायचा, नको वाटायचं ही सगळं खोटं बोलणं, खोटे आश्वासनं देणं, लोकांना फसवणं. त्यामुळं आपण चळवळ बरं मोर्चा काढला
भाषण केलं, चार शिव्या गाठल्या, परत गेलं, आपल्या आपल्या कामाला लागलं, हे बरं आहे असं वाटायचं. पण शरद जोशींनीच आमच्या डोक्यात ते भरवलं की राजकारण जरी किती वाईट असलं तरी शेवटी निर्णय तिथंच होत असतात. बरं. आणि त्यामुळे राजकारण्यांना शिव्या देण्यापेक्षा त्या ठिकाणी आपल्याकडे शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे, त्या शेतकऱ्यांची वोट बँक केली तर मग आपल्या मनासारखा आपल्या बाजूनं धोरण राबवणारे लोकप्रतिनिधी आपण घडवू शकतो. ओके. आणि ते करलं पाहिजे, कारण त्याच्यापासून लांब पळण्यापेक्षा हे आव्हान स्वीकारावं आणि ते स्वच्छ राजकारण करावं. ओके. नंतरच्या काही काळात मी अण्णा हजारेंना सुद्धा मी काही वेळा बोललो, कारण अण्णा हजारे माझ्या प्रत्येक निवडणुकीत प्रचाराला यायचे. अण्णा, तुम्ही राजकारण्याच्या विरोधात आंदोलन करता, तुम्ही राजकारणाची गटारगंगा झाली असं म्हणता, पण गटारगंगा झाली म्हणून आपण त्याला टाळू शकत नाही. गटार हा नागरी वस्तीचा एक भागच आहे. बरोबर. त्याच्यावरचा पर्याय हाच की गटार स्वच्छ करणे आपण, आणि गटारात वळवळणारे जे किडे आहेत ते जर नाहीशी करायचे असतील तर आपल्या इतक्या आत्मविश्वासानं आपला स्वच्छ हात त्या गटारीत गेला पाहिजे की गटार हात बरबटणार नाही पण गटार स्वच्छ झाला पाहिजे. ओके. त्या पद्धतीनं आपल्याला केलं पाहिजे, कारण राजकारण्यांचा द्वेष करून उपयोग काय? म्हणजे लायकी नसणारे, कुवत नसणारे माणसं निवडून येतील आणि आपण सज्जन माणसं फक्त लांब राहून शिवाय देत बसू. तेव्हा अण्णा काय म्हणाल तेव्हा? आपण अण्णा काही अण्णाने फक्त स्मित असेल, स्मित असं केलं. पण तुम्ही जिल्हा परिषद मध्ये गेल्यानंतर आणि नंतर तुमचा हल्ला पण झाला, तर ते काय? 2002 साली मी जे पहिल्यांदा जिल्हा परिषदची निवडणूक लढवली 2001 साली फेब्रुवारी, आणि ती निवडणूक मी आमच्या साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनच्या विरोधातच लढवली. त्यांचे वडील माझे आमदार होते, मोठं प्रस्त होतं आणि कारखान्याची एवढी मोठी ताकद, आणि मी आपलं सायकलनं फिरून आपलं प्रवास करायचो, लोकांना सांगायचो बाबा बघा माझ्यासारख्याला मत देता येते काय, काहीतरी तुमच्या उपयोगाचं काहीतरी खरे किमान किंवा काहीतरी. आणि मी सांगायचो की बाबा मी निवडून आलो बरं तर अजून आपली चळवळ मजबूत होईल, कारण एखादा फाटका माणूस आंदोलन करणं आणि एखादा जिल्हा परिषद सदस्य आंदोलन करणं फरक पडतो. बरोबर. थोडंसं जिल्हा प्रशासनावर सुद्धा थोडंसं दबाव येतो. बरोबर. बघा जरा विचार करून, लोकांना ते आवडलं. माझे पैसे तर काही नाहीत, मी सायकलीवरनं फिरतोय. तुमच्या पहिल्या निवडणुकीला किती खर्च झाला होता? त्यावेळी काहीतरी 2-3 हजार रुपये खर्च झाले होते. कोणाला विश्वास नाही बसणार, हो एवढाच खर्च झाला होता आणि त्यात निवडून आलो मी. ओके. मग कारण आम्ही सायकल नाही फिरणार, आमचा खर्च कसला आलाय? ती सायकल आहे का अजून? सायकल नाही, सायकल नाही का? बर. नंतर 2004 ला तुम्ही मग जिल्हा परिषद सदस्य झालो. मग ते परत जिल्हा विषय कुठलाही असून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही ना काही बोलायचं. बरं. सभागृहात आवाज उठवायचा, हे असे उद्योग माझे चालू होते. आणि त्याच काळामध्ये एक ऊसदराचं आंदोलन 2004 साली आम्ही पुकारलेलं होतं, त्या काळामध्ये 2002 साली. ओके. आणि त्या आंदोलनामध्ये माझ्यावर हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये म्हणजे मी मरून पडलो, म्हणजे मी बेशुद्ध पडलो होतो ॲक्च्युली. मला माझा जीव गेला असं समजून ते हल्ले मला रस्त्यातच टाकून पळून गेले. बरोबर. मग शेतात काम करणाऱ्या लोकांनी मला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आणि त्यावेळी ठरवलं की ह्या शेतकऱ्यांनी जर वेळीच मला दवाखान्यात नेलं असतं तर मी काही वाचलो नसतो, त्यामुळे उरलेलं आयुष्य आता 100% शेतकऱ्याला देऊन टाकायचं. देऊन टाकायचं. ओके. अच्छा. तो जो हल्ले करत होता त्याचा पुढे केस लागली, काय झालं त्याचं माहिती आहे माझी? त्याच्यात काय सांगता? हो, मी त्या हल्ल्यानंतर मी FIR सुद्धा दाखल केलेला होता. बरं. ओके. कारण माझं भांडण होतं कारखानदारांच्या. बरं. आणि माझ्यावर हल्ला केला होता साखर कारखान्याच्या हस्तकाने. ओके. मला माहिती होतं की माझं एक सूत्र होतं की ज्यावेळ कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा दगडाला चावतो, कारण त्यानं माझ्या अंगावर पडला म्हणून. वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला चावत बसत नाही, ज्यानं दगड मारला त्याच्या नरडीचा गोळ घेतात. त्याचवेळी ठरवलं की मला ज्याने जीवनातून उठवलं त्या कारखानदारांनाच मी आयुष्यात अद्दल घडवीन आणि ते घडवून दाखवलं. ज्याने हल्लेखोर केला तुम्ही? त्याला काही नाही, ते माझे मित्र आहेत. आता त्यावेळी FIR सुद्धा दाखल केलं, म्हणजे माझ्यावर एवढा जीवगेनं हल्ला झाला. 307 पेक्षाही गंभीर प्रकरण होतं पण मी नाही केला. म्हटलं की यांना काय बोलायचं, यांना कुणीतरी सांगितलं म्हणून याचे माझ्यावर हल्ले केलेत. बरोबर. म्हणजे मग ते त्यांनी माझ्यावर काहीतरी क्रॉस कम्प्लीट केली असती, मग आम्ही कोर्टात हेलपाटी घालत बसलो असतो. बरोबर. 10-15 वर्ष ते चाललं असतं आणि
ज्यांनी त्यांना सांगितलं ते नामाने राहिले असते. ओके, त्याच्या उलट म्हटलं अजून आंदोलन तीव्र करूया त्यांना धडा शिकूया, ते करून दाखवलं मी 2004 साली. तुम्ही ते करून दाखवलं. मग त्या निवडणुकीला लोकांचा प्रतिसाद कसा होता तुमच्या पहिल्या निवडणुकीला? तोही अत्यंत, म्हणजे त्यावेळी माझ्याकडे 3 साखर कारखानदार उभे होते आणि मी असा, त्याच्या आधी मला हे लोक असा हल्ला करतात म्हटल्यानंतर माझ्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असावा, म्हणजे किमान गाडी असेल, 4-चाकी गाडी असेल, त्यावेळी मोटरसायकल न फिरायचं. बरं, कोणती गाडी होती? माझ्याकडे त्यावेळी राजदूत होती, जुनी राजदूत. 1970 मॉडेलची गाडी होती. ओके, ती एका पाहुण्यानं दिलेली होती, बाबा हे घेत लाज होते. बरं, ओके. मग ते त्यात कधी पेट्रोल घालायचं, कधी राखेल घालायचं आणि आवाज काढत आपलं राखेल घातल्यानंतर जास्त आवाज येतो राजू. त्यामुळे 1 किलोमीटर वरनं लोक मला ओळखायचे, आला आला. तर मला म्हटलं की बाबा ठीक आहे, आता ह्याला आता सुरक्षित, आता ह्याची सुरक्षितता ही आपली जबाबदारी असं म्हटलं. 4-चाकी गाडी याला दिली तर 4 लोक ह्याच्यावर राहतील, म्हणजे कोणाचा हिंमत होणार. बरोबर, ओके. आणि म्हणून मग लोकवर्गणी काढून त्यावेळी मला वाटतं क्वालिस गाडी 5-5.5 लाखाला यायची. बरं, तेवढा निधी उभा करून मला त्यांनी नवीन गाडी दिली, घेऊन दिली. ओके, आणि ती गाडी जिल्हा परिषद असतानाच दिली. बरोबर, आणि त्यामुळे मग त्याच्यानंतर मग मी विधानसभेला सुद्धा लोकवर्गणी काढूनच मग आमदार झाले. ओके, त्याच्यामध्ये मग ज्यावेळी निकाल लागला आमच्याकडे हिशोब तयारच होता. बरं, विजयी सभेतच मी सांगितलं, म्हणजे त्यावेळी आमची दिवसभर मिरवणूक चालू असल्यामुळं संध्याकाळी 5-6 दरम्यान आम्ही जयशिंगूरच्या त्या मुख्य चौकात जिथं आम्ही ऊस परिषद सगळे आलो, 10-15 हजारचा मोठा माव होता. आणि मी त्याला सांगितलं की मावळ त्या सूर्याला साक्षी ठेवून सांगतो की मी ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी या हाताला एकही डाग नव्हता. बरं, आणि ज्या दिवशी शेवटचा श्वास घेणार आहे त्या दिवशी या हाताला डाग असणार नाही. ओके, ही तुम्हाला खात्री देतो, कारण तुम्ही एवढं मोठं मला केलं, शून्यातून तरुणाला आमदार होणं ही साधी गोष्ट नाही. काही काही लोक घराण्यातले लोक तर 2-2 पिढ्या प्रयत्न करतात तरी त्यांच्या नशिबी तो योग येत नाही. आणि तुम्ही जर मला माझ्यासारख्याला सहजगत्या आमदार केलेला आहे तर मी याची कधीही प्रतारणा करणार नाही. ओके, म्हणून मला भ्रष्टाचाराचा राग येतो तुम्हाला सांगतो. ओके, असा शब्द दिला. आणि त्यावेळी मी सांगितलं तुम्ही जे पैसे गोळा केलेले होते त्यातले 1.5 लाख रुपये आज माझ्याकडे शिल्लक आहेत, त्याचं काय करायचं सांगा. ओके, मग त्यांनी लोकांनी सांगितलं की ते तुम्हाला दिले, तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं. बरं, ओके. मग आम्ही ते पैसे घालून एक पाक्षिक सुरू केलं, स्वाभिमानी विचार नावाचं, ज्याचा मी संपादक आहे. ओके, आणि अजूनही ते चालू आहे. ओके, ओके. शेट्टी साहेब, असा एक किस्सा होता की तुमच्याकडे एक जण ऑफर घेऊन आलेला होता एखादा विशिष्ट प्रश्न विचारू नये म्हणून, तर काय ते नक्की प्रकरण होतं आणि किती लाख रुपयांची ऑफर होती जरा ते पण सांगा. मी विधान आमदार असताना मुंबई, माझ्याकडे मुंबईतले काही लोक आले. बरं, तर मी ज्यावेळी आमदार होतो त्या काळामध्ये माझ्याकडे कचरा वेचणारे, झोपडपट्टीमध्ये वेगळं काम करणारे, किंवा नुकतंच त्यावेळी झोपडपट्टी सुधार योजना अंमलात येत होती. बरं, आणि त्यामुळं अनेक बिल्डर कसा त्रास देतो, अमुक तमुक असे, एक चळवळीतला माणूस आहे म्हणून मोठ्या आशेनं असे लोक यायचे. बरं, आणि मग त्यातलाच कुठल्या तरी मला नेमकं आठवत नाही, चाळीतलं काहीतरी मुद्दा होता. बरं, आणि त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं सगळे नियम धाब्यावर बसून सगळे निर्णय घेतले गेलेले होते. बरं, आणि त्यामुळं तिथल्या स्थानिक रहिवाशांच्यावर अन्याय झालेला होता आणि म्हणून मी तो प्रश्न टाकलेला होता. ओके, एकतर विधानसभेत प्रश्न विचारणं आणि तो प्रश्न चर्चेला येणं फार अवघड असतं. बरं, त्यात एक सिस्टीम अशी असते की जो प्रश्न तुम्ही विचारता तो प्रत्येक प्रश्न हा अध्यक्षाच्या नजरेखालून घातला जातो. बरं, त्याच्यामध्ये सरकारच्या गैरसोयीचा असेल तर बऱ्याच वेळा अध्यक्ष तो खर्च प्रश्न स्वीकारत नाही, त्यामुळे त्याला अतारांकित सुद्धा दर्जा मिळत. ओके, अच्छा, हे बारकावे सगळे माहिती असले पाहिजे. बरं, म्हणजे अतारांकित सुद्धा होत नाही. अच्छा, आणि नंतर मग म्हणजे माझं सुदैव एवढं की मी विचारलेला प्रश्न अध्यक्षांच्या नजरेतून सुटला, तो प्रश्न स्वीकृत झाला. ओके, स्वीकृत झाल्यानंतर मग त्या ड्रॉ मध्ये तो आला. स्वीकृत प्रश्नाजवळ दिवसाला 100 दीडशे दाखवले असतात. ओके, ड्रॉ होतो दुसरं सभागृहात कार्यक्रम पत्रिकेत ड्रॉ पडतो
आणि त्यातले फक्त 30च धरले, एका तासात किती गुण 30 धरलेले, 25 त्या 25 आला, 25 एक नंबरला आला. म्हणजे हा प्रश्न नक्की चर्चेला येणार. अच्छा, हे ठरलं स्पष्ट आलं. ओके, ते झाल्यानंतर मग माझ्याकडं लोक यायला लागले. बरं, त्यात एका मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा सुद्धा हात होता. बरं, एक मोठा नामवंत लेखक होता. बरं, माझ्याकडं काही लोक म्हटले की कशाला एवढ्या मोठ्या माणसं लेखकाचा त्याच्यामध्ये हात आहे. वास्तविक पाहता मी त्याचा चाहता होतो. बरं, त्याच्या लेखणीचा चाहता होतो. कादंबरीकार वगैरे आहेत का ते? बरं बरं, ओके. मी आता नाव सांगत नाही, घटनेला बरीच वर्ष कशाला आता नाव घ्यायचं. बरं, त्यांचं चाललंय बरं चालून तिकडं. मग मला म्हटले की एवढ्या मोठ्या माणसाचं व्यक्ती चारित्र्याने नव्हतं कशाला. मी म्हटलं चारित्र्याने नव्हतं तर नीट काम करायला पाहिजे. बरं, सरकार 5वा 7वा वेतन आयोग देते, त्यावेळी 6वा वेतन आयोग देते ना, आणि कशाला अपेक्षा करायची. ओके, त्यातून समाधान होत नाही का या लोकांचं, किती आहे भूक यांची मोठी. बरं, काय करा काय असते उद्योग करायचे. आणि त्यामुळे मी नकार दिला. पण त्यांनी तुम्हाला ऑफर काय दिली होती की प्रश्न मागे घ्यायचा किंवा तुम्ही उपस्थित काय तुम्ही कसं कशा प्रकारची सेटलमेंट करणार? प्रश्न मागे घ्यायचीच ऑफर दिलेली होती. बरं, ओके, तरी तो लागला. हा, माझ्या आमदार निवासात मला भेटायला आले होते, बॅग होती. बरं, बॅग काय उघडून बघितली नाही किती आहे ते. बरं, काय होती बॅग होती त्याची. ओके, मी म्हटलं ती काय होणार नाही, तुम्ही काय त्या मानगडीत पडू नका. आणि तुम्हाला तो प्रश्न नको असेल तर अध्यक्षांना भेटा. बरं, अध्यक्ष आपल्या अधिकारात प्रश्न काढून टाकू शकतात. म्हटलं बरं, माझ्यासारख्या छोट्या एका अपक्ष आमदाराला कशाला उगीच मत देतात. ओके, ते काय अध्यक्षांच्याकडे गेलं नाही किंवा आणि अध्यक्षांनाही सोपं नव्हतं एवढा नंबर एकचा प्रश्न बाजूला काढणं, प्रश्न रद्द करणे एवढं सोपं नव्हतं. बरं, त्यामुळं मग शेवटी करायचं काय. मग मी ऐकत नाही म्हटल्यानंतर मग विरोधी पक्षांना त्यांनी हाताशी धरलं. आणि मग त्यावेळी नुकतेच नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते आणि त्यांचे दररोज वाद चालू असायची जसं आत्ता चालू असत. बरोबर, आणि त्यामुळे मग माझा प्रश्न पुकारला, मी प्रश्न वाचला तोपर्यंत विरोधी पक्षांना तातडीच्या महत्वाचं काहीतरी राणे साहेबांच्यावर आरोप करायचा होता. वाचकांसाठी सांगतो, तेव्हा विरोधी पक्षाचे रामदास कदम होते, त्यांनी आरोप केला. तिकडून मग राणे साहेबांच्या आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली, इकडनं शिवसेनेच्या आमदारांनी गोंधळ घालायचं चालू केलं. अध्यक्षांनी सभागृह 1 तासासाठी तहकूब केलं. ओके, वास्तविक प्रश्नोत्तराच्या काळात 5 किंवा 10 मिनिटासाठी तहकूब होत. बरोबर, त्या दिवशी अपवाद केला गेला, 1 तासासाठी कामकाज तहकूब केलं. प्रश्नोत्तरा तासच त्या दिवशी झाला नाही तो प्रश्न यायचा काही झालाच नाही. ओके, असा अनुभव हाच होता की असा अनुभव अनेकदा आले की कसं बऱ्याच वेळा लोकसभेत आले, विधानसभा लोकसभेत पण आले का? होय, ही काही मंदिरं बिंदिर काही नाही आहेत, ह्या मंदिराच्या पाठीमाग किंवा मंदिराच्या देव गाभाऱ्याच्या पाठीमाग काय चालतात ही एकत्रित लिहिन मी. अच्छा, त्याला वेळ आहे, त्याला वेळ आहे. तुम्ही विशेष अधिकार असतो विधानसभा सदस्यांना लोकसभा सदस्यांना. बरं, तो हक्कभंग झाला तर आणि कुठं आता पाठीमाग काही लावून घेतात. त्यामुळे ज्यावेळी पूर्ण समाजकारणातून राजकारणातून निवृत्त होईन त्यावेळी ते सुद्धा लिहिन मी. पण तुम्ही त्यामध्ये नावासकट लिहिणार? हो, यांचे सगळ्यांचे बुरके टराटरा फाडल्याशिवाय सोडणार सोडणार. ओके, पण जेव्हा तुम्ही 2000 आमदारानंतर 2009 लोकसभेसाठी उभं राहावं असं उद्योग तर तुम्हाला कोणी केलं, काय नक्की तेव्हा घडलं होतं? 2009 लोकसभेच्या निवडणुका ज्यावेळी आल्या त्यावेळी नुकतीच मतदारसंघाची पुनर्रचना झाली. हो, आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा अस्तित्व होता, पूर्ण ऊस पट्ट्यात झाला. पूर्वी तो इचलकरंजी मतदारसंघ होता, तो ऊस पट्ट्याचा झाला. बरं, म्हणजे सांगली जिल्ह्यातील वाळवा शिराळा हे ऊस पट्ट्यातील 2 तालुके, मिरज तालुक्यातले काही गावं पूर्ण ऊस पट्टा. ओके, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हातकणंगले शेवडी पन्हाळा हा पूर्ण ऊस पट्टा आणि डोंगरी भाग. ओके, असा म्हणजे ज्याच्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड असं वर्चस्व आहे. ओके, अशा आणि संख्या जास्त आहे असा तो मतदारसंघ योगायोगानं झालेला होता. आणि 5 वर्ष विधानसभेमध्ये काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण शेतीचे प्रश्न जे मांडतो, शेती हा विषय राज्याच्या अखत्यारीतला येत असला तरी बहुतेक सगळे शेतीमाल हे जीवनावश्यक वस्तूच्या यादीत असल्यामुळं त्याचं धोरण मात्र केंद्र सरकार ठरवत. त्यामुळे राज्यात तुम्ही किती बोंबाबोंब करा तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. बरं,
पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आपण पाठपुरावा करू शकतो शेतीसाठी, पण जे धोरणात्मक जे विषय आहेत, मग आयात निर्यातीचं धोरण असेल, शेतीमालाच्या हमीभावाचा प्रश्न असेल, किंवा बाजार बाजारपेठेचा प्रश्न असेल, किंवा बाकी सगळ्या गोष्टी, ह्या प्रामुख्यानं केंद्र सरकार ज्याचा निर्णय घेतं, तेव्हा आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्याचं समाधान फक्त मिळेल आमदार झाल्यानंतर. ओके. पण प्रश्न मार्गी लावण्याचं काही हे समाधान मिळणार नाही. ओके. त्यामुळं लोकसभेत आपला एक कोणीतरी हक्काचा माणूस पाहिजे, आपले विचार मांडणार असं मला वाटलं. बरं. परंतु संसदीय कामकाजात मी थोडासा तसा नवकाच होतो, 5 वर्षाचाच माझा अनुभव होता. अच्छा. आणि अजून काही काळ विधानसभेत अनुभव आपण घ्यावा, काम करावं असंही मला वाटत होतं. अजून एक 5 वर्षे विधानसभा, माझा मतदारसंघ तसा सुरक्षित होता माझ्यासाठी असंही मला वाटत होतं. त्यामुळं मी पहिल्यांदा उमेदवार शोधण्याचा प्रयत्न केला. ओके. हा इथं आपला उमेदवार आपण निवडून आणू शकतो याची मला खात्री होती. बरं. पण मग अजून एक टर्म आपण विधानसभेत काढावी आणि मग लोकसभेचा विचार करावा असं मला वाटत होतं. आणि म्हणून मी बऱ्याच लोकांच्याकडे गेलो, त्याच्यामध्ये पुढारीचे संपादक प्रतापराव जाधव आहेत, त्यांना भेटलो. मला वाटलं की ते शेतकऱ्यांची बाजू चांगल्या पद्धतीनं मांडतील. त्याच्यानंतर मला मी नाबार्डचे चेअरमन यशवंतराव थोरात, माजी चेअरमन त्यांना भेटलो, ते कोल्हापूरचे आमचे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर मुळेंना भेटलो मी. अच्छा. आम्ही शेतकऱ्यांची ताकद तुमच्या पाठीमागे लागतो, तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेला जा. पण त्यावेळी असं वातावरण होतं की काँग्रेसची सत्ता देशात म्हणून जाईल असं काही वाटत नव्हतं. बरोबर. आणि मग काँग्रेसच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवून, काँग्रेस राष्ट्रवादीच्या, म्हणजे हे फार मोठं रिस्क होती. बरोबर. त्यामुळे या लोकांनी काही धोका पत्करला नाही, पण मला खात्री होती आपण जिंकू शकतो. मग मी स्वतःच उभा राहायचो. अच्छा. आणि चांगल्या मताने तुम्ही. ओके. पण तेव्हा दिल्लीत गेल्यानंतर हिंदीचा इंग्रजीचा काही काही अडचण येईल तुम्हाला तशी? काही नाही, आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वास असेल जर मला सांगा की लोक मुन्नाबाई मधले मोडकं तोडकं मराठी मिश्रित हिंदी चालवून घेता. बरोबर. हिंदीपासून आपण अनुभवित नाही. ओके. इंग्रजी चांगलं बोलता येत नसेल तर वाचता येतं, कळतं काय आपल्याला अडचण काही. पण तेव्हा नेमके शरद पवार हे केंद्रामध्ये कृषी मंत्री होते, तर तेव्हा आणि तुमचा त्यांचं संघर्ष जास्त पेटलेला होता, म्हणजे जोरात पेट. म्हणजे काय नक्की ते कृषी मंत्री असायला, तुम्ही दिल्लीमध्ये जायला, तुम्ही माळेगाववर धडका मारायला, सगळा तो ग्रुप एकत्र जमायला, तेव्हा काय 2009 ते 2014 प्रचंड संघर्ष तुम्ही केला? ते खरं तर निवडणुकीच्या प्रचारापासूनच त्या वादाला ठिणगी पडली. त्यावेळी शरद पवारांनी एक उदाहरण दिलेलं होतं की गावामध्ये गाव जेवण असतं, ते गाव खरं तर ज्या गाव जेवण पाटलाने घातलेलं असतं, पण एखादा वाढपी असतो, तो वाढपी लोकांना सांगत असतो, आग्रह करून करून वाढत असतो, आणि जणू काही त्याचं स्वतःच जेवण आहे अशा प्रकारे सांगत असतो, भासवत असतो. आणि तसं काही लोकांना वाटत की लोक आता मीच उसाचा दर मिळवून दिला, ऍक्च्युली आम्ही कारखानदारी चालवतो, आम्हीच देशाचं धोरण ठरवतो, त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचा दर वाढून मिळतो. पण काही लोक अशा पद्धतीने मीच तुम्हाला दर मिळवून दिला असं म्हणतात, हे वाढपी आहेत. बरं. असं म्हटलं. तुमच्या प्रचारसभेत असं बोलतो, दोन उदाहरण दिली होती. बरं. त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण त्यांनी दिलं होतं की एकदा येशू ख्रिस्त गाढवावर बसून कुठल्या तरी गावात गेले होते, लोक गाढवा येशू ख्रिस्तांची पूजा करत असतात, गाढवाची सुद्धा पूजा करायची. गाढवाला वाटलं आपण फारच मोठा झालो. बरं. आणि मग ते गाव गाढव पुन्हा येशू ख्रिस्त नसताना गाढव गावात गेलं, त्यावेळी लोकांनी लाथा घालून त्या गाढवाला आखडून लावलं. बरं. तसं ज्या माणसाची अवस्था होणार आहे. अरे बापरे. असं गाढवाशी तुलना केली होती. बरं. त्यामुळे तुम्ही एकदम आक्रमक झाला त्या विरोधात. हा. मग त्यावेळी मी त्यांना उत्तर तसंच समर्पक दिलं, साहेब म्हटलं जेवण गाव जेवण पाटलाचं असलं तरी वाढता वाढता लोकांना हे सांगतोय की पाटलानं गावात लूट करून धान्य गोळा केलंय, त्यातनं जेवण गाठलंय, म्हणजे ते आपलंच आहे खा.
शरद, पण तुमचे एक जातीवाचक, तुम्ही जैन समाजाचे आहेत, ती एक टिप्पणी गाजली होती, तर ते नक्की कशामुळे पवारसाहेब असं थेट बोलत नाहीत, पण त्यांनी ती टिप्पणी, शरद पवारांनी काही चुका केल्या त्यातली एक चुक ती. बरं, ओके. त्यामुळे ते म्हटले की अरे ते जर कुठल्या जातीचे, आपण कुठल्या जातीचे, त्यांच्या जातीचे कारखाने चालू आहेत, आपले बंद आहेत, असं केलेलं होतं. असं काही नव्हतं, सगळेच कारखाने बंद पाडलेले होते आम्ही. बरं, ते लोकांना राग आला, उलट बारामतीच्या लोकांनी परत मला बोलून दिलं, मोठी सभा घेतली आणि सगळ्यात मोठा विरोध त्या वक्तव्याला बारामतीतून झाला. ओके, तुम्ही जैन असल्याचं तुम्हाला कधी असं हे जाणवलं की तुम्ही जातीवाद करता, म्हणजे जे जैन कम्युनिटीचे कारखाने आहेत त्यांना प्रोटेक्ट करता, हे जे शरद पवार बोलत, आणि मराठा कम्युनिटीचे जे कारखाने आहेत ते तुम्ही बंद पाडता, असं याच्यामध्ये खरं तथ्य होतं काही? असं काही नाही आहे. पण जैन कम्युनिटी कारखाने आहेत म्हणजे कोण कोण आहे? म्हणजे सारे पाटील आहेत ना, सारे पाटील ते लिंगायत समाज. लिंगायत समाज, ओके. खरं जातीवाद करू नये, आपण बोलतो. परंतु एक दोन जैन समाजाचे चेअरमन होते. बरं, म्हणजे आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातले कारखाने बंद पाडताना सगळेच बंद पाडायचं. बरोबर, तसा तुम्ही तुमच्या बाजूला भेदभाव कधी केला नाही. तसं केलं असतं तर मी इथपर्यंत आलोच नसतो. ओके, ओके. अच्छा, पण जेव्हा एक जैन कम्युनिटीचा एक लीडर बनतो, हे बनतो, तर तेव्हा जातीवाचक म्हणून तुमच्याकडे बाकीचे नेते तसा तो विखार हे करायचा प्रयत्न करतात का? आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात मला तसं काही फारसा कधी अनुभव आलेला नाही, कारण एक तर शाहू महाराजांच्या विचाराचा मोठा पगडा कोल्हापूर जिल्ह्याला असल्यामुळे. बरं, तसा काही कधी आम्हाला तसा अनुभव. तुम्ही जैन असून अनेकदा पाहिलं की तुम्ही नॉनव्हेज खाता, तर ते तुम्ही ते म्हणजे आधी मला खोटं बोलायची कधी सवय नाही. पूर्वी म्हणजे विद्यार्थी दशेत असताना किंवा नंतर काही काळ खातो, पण आता बंद केलेला आहे. अच्छा, ते स्वतःहून बंद केलेलं आहे, म्हणजे मी खात होतो हे सांगायलाही मला आज वाटत नाही. बरं, आणि मांसाहार करणाऱ्याचा मी विरोधही करत नाही. माझ्या शेजारी कुणी मांसाहार करत असेल तर ही ज्याची त्याची व्यक्तिगत बाबा आहे. बाबा आहे, ओके. मी माझे विचार दुसऱ्यावर का लावत? मला वाटलं मी मांसाहार बंद केला, मी आता पूर्ण शुद्ध शाकाहारी. याचा अर्थ दुसऱ्यानं तसं शाकाहारी व्हायचा निर्णय का घेतला? शाकाहारी व्हायचा निर्णय का घेतला? नाही, मला असं वाटलं की आता बरोबर नाही आहे. बरं, बरं. तरुणपणामध्ये काही चुका घडत असतात, त्यातली एक कदाचित चूक असेल. चूक मनालाच वाटलं, कारण मी मुळात संवेदनशील माणूस आहे. बरं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे बरोबर वाटत. मी एखादा रस्त्यावर एखादा अपघात झाला आणि त्या जर रक्त सांडलेलं दिसलं तर अख्खा दिवस माझा वाईट जातो, म्हणजे फार अस्वस्थ होतो. अस्वस्थ होऊन जातो. पण जेव्हा तुम्ही संसदेत पहिल्यांदा पोहोचला लोकसभेमध्ये, तर तो दिवस आठवतो तुम्हाला की लोकसभेमध्ये तुम्ही गेलेला आहात? एक शिरोळचा एक मुलगा आता नाही, माझ्या अंगावर रोमांच उठलेले होते. बरं, कारण तुम्हाला खरं सांगतो, त्याच्या आधी आमदार असताना मी आणि माझे एक विधानसभेतले ज्येष्ठ सहकारी वामनराव चटर, बरं, आम्ही काही कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो. बरं, आणि दिल्लीला गेल्यानंतर आम्ही लोकसभेचं कामकाज बघायचं म्हणून आम्ही संसदेमध्ये गेलो. बरं, त्यावेळी आम्हाला आत प्रवेश मिळत नव्हता. ओके, मग आता कुठल्या तरी खासदाराची सही लागते. बरं, त्या मग वामनराव चटप चटप सिनियर, बरं, वकील शिवाय ते ते म्हटले आता काय करायचं, महाराष्ट्रातले तर कोण खासदार भेटत नव्हते. बरं, काम नुकतंच म्हणजे 10:30 वाजले होते आणि सगळे खासदार आज जात होते. मग वामनराव बऱ्याच लोकांना रिक्वेस्ट करत होते. बरं, की आम्हाला पास द्या, प्रवेश पास आणि सही करा. ते कुणी तयार नव्हते, कारण तो काळ असा होता की मला वाटतं की सिक्युरिटी संसदेवर हल्ला होऊन 5-6 वर्ष झालेली. बरं, ओके. अनोळखी माणसावर विश्वास, आम्ही आमची ओळखपत्र दाखवत होतो, आम्ही आमदार आहोत, आम्ही आमदार आहोत. बरोबर, ओके. आज जायचं आहे, कुणीच तयार नव्हतं. तिकडे म्हटलं शेवटी थांबा जरा चटप साहेब, मीच आता माझ्यावर जरा सोपवा म्हणतो. बरं, आणि मग मी एक लुंगीवाला तिकडचा खासदार येत होता आणि मी त्याला म्हटलं, माझं नाव सांगितलं, आय एम राजू शेट्टी फ्रॉम महाराष्ट्र एमएलए. ओके, म्हटल्यानंतर शेट्टी म्हटल्यानंतर त्या माणसानं असते वय म्हणून मला सही दिली आणि दोघांच्याही आणि मग आम्ही आत गेलो. बरं, आत गेल्यानंतर आम्हाला कळालं की गॅलरीमध्ये बसायचा वेगळा पास असतो. ओके, हा नुसतं बाहेरचा तो आम्हाला माहितच नव्हता. आम्हाला वाटलं या पासवर आता आपण गॅलरीत बसायचं आणि संसदेचं कामकाज बघायचं. मग आम्हाला गॅलरीत जायला कुणीच प्रवेश देईना. मग बराच वेळ प्रयत्न केला आणि मग आम्ही कंटाळून बाहेर पडलो. ओके, बाहेर पडताना मी वामनराव चटपांना म्हटलं, साहेब मी तर आता एकदा सन्मानानच येईन म्हटलं. अच्छा, ओके. हा, म्हटलं हे आम्हाला येऊन देत नाहीत का? आता सन्मानानच येईन म्हटलं. मग त्यावेळी कोण आढळतोय बघतो. ओके, आणि ते लवकरच स्वप्न तुमचं साकार झालं. हो, लवकरच ते स्वप्न साकार झालं आणि त्यामुळे ती मला ती घटना आठवली तिथं संसदेत प्रवेश करताना. ओके, या संसदेमध्ये मला आत येऊन दिलं नव्हतं. आज अगदी मानाच्या ठिकाणी
मी जाऊन बसतोय ओके, मला कुणी अडवू शकत नाही. म्हणजे तरी सुद्धा एका सिक्युरिटीच्या माणसानं मला अडवून हा बॅच काढायला लावला. बरं, त्याच्यावर मी वाद घातला. अच्छा, म्हटलं याच्याबद्दल बोलायचं नाही. म्हटलं ओके, मी 5 वर्ष विधानसभेत काम केलेलं आहे आणि त्या 5 वर्षात मी कधीही तो बॅच काढलेला नाही आहे. बरं, आणि आता तू मला काढायचा आग्रह धरू शकत नाहीस, तुला स्पीकरला तक्रार कर, कुणालाही कर. म्हटलं मी काढणार नाही. ओके, म्हटलं ते तसं नेहमीच बसत नाही. मग मी म्हटलं गांधी टोपी हे काँग्रेसचं प्रतीक आहे. बरं, मग गांधी टोपी घालून येतात की त्यांना काढून ठेवायला सांगा. म्हटलं ओके, तुम्हाला जर ह्याच्यात काय अर्थ आहे का, शेतकऱ्यांची संघटना ही का राजकीय आहे का, नाही आहे. म्हटलं मग गांधी टोपी कशी चालते, नेहरू शर्ट कसा चालतो, कशी चालते. म्हटलं नंतर मी त्या सगळ्यांना काढायला सांगा. म्हटलं बरोबर, सांगा म्हटलं स्पीकरला माझं नाव. परत मला कुणी काय कुणी काढवलं. पण जेव्हा तुम्ही एनडीए सोबत गेलात, गोपीनाथ मुंडेंमुळं तुम्ही झाला, नरेंद्र मोदी 2014 पर्यंत, 2009 साली ज्यावेळी मी निवडून गेलो पहिल्यांदाच, माझ्या मनामध्ये गोंधळ होता. बरं, 543 मध्ये आपला टिकाव कसा लागायचा. ओके, मग आणि त्यात आपण एकटे खासदार नाही, इकडचे नाही तिकडचे, कारण मी एनडीए कडे नव्हतो आणि युपीए. बरोबर, पण आता काय करायचं काय, मी एक सल्ला विचारायला गेलो गोपीनाथ मुंडेंच्याकडे. तेव्हा पण म्हणतो नुकतेच खासदार झालेले असावेत ते. हो, आम्ही एकाच वेळी दोघं खासदार झाले. बरोबर, गोपीनाथ मुंडे साहेब दीर्घकाळ विधानसभेमध्ये काम करून पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली मी पहिल्यांदा. पण 5 वर्षे त्याच्या आधी मी त्यांच्याबरोबर होतो आणि माझ्यासारख्या चळवळीतला पोरग्या पोराबद्दल त्यांच्याबद्दल कापुलकी होती, आस्था होती. त्यामुळे विधानसभेत सुद्धा मला त्यांचा बरोबर वेळी भरपूर मार्गदर्शन व्हायचं. बरोबर, मग त्यावेळी मी त्यांच्या आघाडीत नव्हतो तरी मार्गदर्शन व्हायचं. ओके, मग मी विचारलं साहेब आता मी काय करू. मला एक त्यांनी फार चांगला सल्ला दिला. ते म्हटले का बघ, तू वेगळा आहेस मला माहिती आहे. म्हटले तू काही सत्तेच्या किंवा पैशाच्या मागे धावणारा माणूस नाहीस, तरी सुद्धा तुला सांगतो की तुला जर का त्यावेळी विलासराव सुद्धा त्याच वेळी लोकसभेत आले. राईट, तुला जर काही करिअर करायचं असेल, तुझा विचार बदलला असेल, तुला काही करायचं असेल, तर मी विलासरावना बोलतो, तुझी काँग्रेसमध्ये चांगली सोय लागेल. बरं, त्याच्याबद्दल मी ते करतो. म्हटले तू चांगला पोरगा आहेस म्हटले. आणि त्यावेळी माझं वय किती 38 वर्ष होतं. बरोबर, मग आणि तू आमच्याकडे आलास तर आनंदच आहे. म्हटले की आमच्या आघाडीत आलास तर. पण मी तुला खरं सांगू, मी तुला एक चांगला सल्ला देतो, तू काँग्रेसकडेही जाऊ नकोस आणि एनडीएकडे जाऊ नकोस. आज खरं तर प्रकर्षानं त्यांच्या सल्ल्याची आठवण येते की तू स्वतंत्र राहत तरच तू शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देऊ शकतो. ओके, आणि ज्या ज्यावेळी तुला लागेल गरज भासेल त्यावेळी मी तुला मदत करीतच राहीन. ओके, पण त्याने तो शब्द पाळला. म्हणजे 5 वर्षे मी काही धोरणात्मक बाबीसाठी म्हणा किंवा पत्रव्यवहार करायचो. एक आहे की प्रोटोकॉलनुसार जर 22 खासदारांच्या सह्या असल्या तर प्रशासनाला म्हणा किंवा संबंधित मंत्र्याला म्हणा किंवा अगदी पंतप्रधान असो त्याची दखल घ्यावी लागते. बरोबर, एकट्याच्या सहीपेक्षा. बरोबर, त्यावेळी मी जेव्हा जेव्हा माझ्या काही प्रश्नासाठी पाठपुरावा करायचो त्यावेळी मी पत्र तयार करून मुंडे साहेबांच्याकडे जायचो. बरं, आणि मुंडे साहेबांना म्हणायचे साहेब याच्यावर सही, लगेच सही करायचे. वाचा तरी, तू मला अडचणीत आणणार नाहीस मला माहिती आहे. चल घे सही. आणि मुंडे साहेबांची सही झाली की माझ्या आपोआपच माझ्याकडे 10-15 माझा प्रश्न मिटायचा. मार्गी लागायचा अशा पद्धती. म्हणजे त्या माणसाने एक चांगला सल्ला मला दिला. ओके, अलीकडच्या काळामध्ये गडकरींनी असाच मला सल्ला दिला. बरं, तो काय सल्ला होता? तोही असं म्हटलं. मला म्हटलं की महाविकास सोडली, आता महाविकास आघाडी सोडली, आता काय करणार. बरं, म्हटलं की काही नाही, आता तुमच्याकडे तर येण्याचा अजिबात विचार नाही. बरं, मी तोच तुला सल्ला देणार होतो, चांगला निर्णय घेतला. तू कुठेही जाऊ नको, कुठे जाऊ नको, शेतकऱ्यांचीच मांडत राहा. ओके, नरेंद्र मोदींशी तुमची थेट भेट झाली का? हो, आणि हा, तर तुम्ही त्यांना काय सांगायचे आणि त्यांचा रिस्पॉन्स कसा असायचा? खर तर मोदींच्या बरोबर माझी पहिली बैठक ती मुख्यमंत्री असताना झालेली होती. अच्छा, गुजरात. गोपीनाथ मुंडेंनीच घडवून आणली होती. बरं, त्यांनी अहमदाबादला मला त्यांनी भेट घडवून आणली होती. मी गेलो होतो अहमदाबादला. बरं, त्यावेळी नुकतंच त्यांची पंतप्रधान पदाची उमेदवार म्हणून निवड झालेली होती. बरं, आणि निवडणूक अजून लागायच्या. त्यावेळी मी आघाडीत यावं असं मुंडे साहेबांनी यावं वाटायचं. बरोबर, त्यांनी तुझ्या मनातल्या काही शंका असतील तर ते तू त्यांच्याकडूनच क्लिअर करून घे असं म्हणून त्यांनी ती भेट घडवून. बरं,
म्हणजे तासभर आमची चर्चा तिथं झाली होती. मी त्यांना एक प्रश्न विचारला की वाजपेयींच्या काळामध्ये त्यांनी तुमचे जे काही भाजपचे अजेंडा आहे तो बाजूला ठेवला आणि किमान समान कार्यक्रमावर आधारित 5 वर्षे राज्य केलेलं होतं आणि ते चांगलंच केलेलं बरं आणि त्यात तुमचं हिंदुत्व वगैरे बाकीचं ज्या काही गोष्टी आहेत ते बाजूला ठेवलेलं होतं बरोबर. तुम्ही काय करणार आहात, तुमचा अजेंडा काय हिंदुत्वाचा असणार की काय असणार? तर त्यावेळी त्यांनी मला म्हटलं की आपल्याला तसलं काही करायचं नाही, त्याच्यावर 200 वर काही जागा आपल्याला त्या मुद्द्यावर मिळत नाही. बरं. तर आपल्याला विकासाचा भ्रष्टाचाराच्या विरोधातला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्याला निवडणूक लढवायची. बरं बरं. भ्रष्टाचाराच्या विरोधातला असं मी मग म्हटलं की तुम्हाला ते करायचं असेल तर मग नुकतंच स्वामीनाथन समितीच्या शिफारशी आल्या ओके ते स्वीकारतो असं तुम्ही लोकांना आश्वासन दिलं तर मोठा वर्ग शेतकऱ्यांचा आपल्या बाजूला वळेल आणि विकासाचा आणि याचा असेल तर माझी काय हरकत नाही. ओके. त्यावेळी त्यांनी मला सांगितलेलं होतं. ओके. अच्छा. पण नंतर ते विसरून गेले ते सगळं म्हणजे ओके अजेंडा राहिलाच नाही राहिला. पण नंतर पंतप्रधान झाले त्याच्यानंतर बऱ्याच वेळा 5 वर्षाच्या काळामध्ये भेटी गाठी व्हायच्या म्हणजे अगदी अस्तेवाईकपणानं चर्चा व्हायची. बरं. मग त्याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आमच्या विश्वासाला तडा दिला तो म्हणजे 2013 जो लँड ऍक्विशनचा कायदा होता हो त्या कायद्यामध्ये दुरुस्ती त्याने 15 आणली हो अर्थात तो हाणून पाडला आम्ही. बरोबर. बहुमत असूनही त्यांना मंजूर करता आला नाही पण त्याला पहिल्यांदा मी सगळ्यात अगदी विरोध केला कारण त्याच्यामध्ये दुरुस्ती अशी होती की चौपट जी काही मोबदला मिळतो तो मिळणार नाही, सरकार देईल तो मोबदला घ्यायचा आणि कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागतात भयानक दुरुस्ती येते त्याला विरोध केला. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं की स्वामीनाथनच्या सूत्राप्रमाणे दर देता येणं शक्य नाही. म्हणजे बघा मनमोहन सिंग ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी एका कमिटीचे चेअरमन गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना गेले होते अन्न सुरक्षा कायद्याच्या संदर्भातली जी कमिटी होती त्यावेळी या मोदी कमिटीनं मनमोहन सिंगांना एक शिफारस केलेली होती ती म्हणजे स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे शेतकऱ्यांचा हमीभाव निश्चित केला पाहिजे ओके आणि तो हमीभाव लिगलाइज केला पाहिजे म्हणजे जसा किमान वेतन कायदा आहे तसा किमान हमीभाव कायदा केला पाहिजे. ओके. ही शिफारस करणारे मोदी वेगळे ओके आणि पंतप्रधान असणारे मोदी वेगळे असं वाटत आहे. पण त्यांचं म्हणणं आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलेलं आहे जवळपास कर्ज दुप्पट झालं त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. अच्छा. उत्पन्न तर नाही झालं. गोवंश हत्याबंदीचा मुद्दा तुम्हाला कसा वाटतो? त्याच्याबद्दल जरा शेतकऱ्यांमध्ये फार एक असंतोष पण आहे आणि त्याच्या बऱ्याच 2-3 बाजू निश्चितच आहे. बरं. बघा शेतकरी जो असतो खरा जातीवंत शेतकरी असतो तो आपल्या गोठ्यातल्या जनावरांच्यावर अतिशय प्रेम करत असतो. खरोखरच एखादा जनावर चांगला असेल त्या जनावरांना चांगलं दूध दिलं असेल किंवा एखाद्या बैलानं अतिशय चांगली मेहनत केली असेल कष्ट केले असेल तर म्हातारपणे त्या बैलाला आपल्या गोठ्यातच त्याचं मरण यावं असं प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते. आणि नुसतंच नाही तर त्याचा अगदी विधीपूर्वक तो दफन सुद्धा करतो म्हणजे ते असं कुठेही टाकून देत नाही प्रयत्न. पण आता अलीकडच्या काळामध्ये असं झालेलं आहे की चाऱ्याचा प्रश्न किंवा खर्च जनावरांच्या संगोपनाचा इतका वाढलेला आहे तर जे विशेषतः भाकड जनावर जे त्या जनावरांचं करायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा केला पण ही भाकड जनावर सांभाळायची कोणी आणि त्याचा भूर्दंड शेतकऱ्यावर का? म्हणजे तुम्हाला वाटतं आपण काहीतरी कायदा केला पण ते शिक्षा शेतकऱ्याला होते ही चुकीचं आहे असं चुकीचं आहे. त्यामुळे काय झालं माहिती आहे तुम्हाला? म्हणजे माझ्या निदर्शनास आलेली गोष्ट मी पुणे जिल्ह्यातलं जुन्या खेड तालुक्यात एका गावात गेलो होतो आणि ते गाव दुधासाठी म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिथं मी बघितलं तर मला एका ओढ्यात बरेचसे भटकी कुत्री कावळे गिदाळ वगैरे तिथे हे करत जमलेले दिसले. मी सभा संपल्यानंतर सहज तिथल्या लोकांना विचारलं अरे अशी मेलेली जनावर उघड्यावर टाकणं काय बरोबर दिसत नाही मी असं कसं काय करताय? तर त्यांनी मला धक्कादायक गोष्ट अशी सांगितली की अहो आमच्यामध्ये सगळे संकरित गायी इथं सगळ्या गावात दुधाचं उत्पादन जास्त आहे संकरित गायींचं प्रमाण भरपूर आहे पण या संकरित गायीचा जो खोंड असतो
तो शेतीच्या कामाचा नसतो. बरोबर. त्याला सांभाळायचं कसा? पूर्वी हा कायदा होण्यापूर्वी कसाही विकत घेऊन जायचे. बरोबर. आता कसाही पण घेत नाही. मग या गावातले शेतकरी काय करतात की ते जे वासरू जन्माला येतं ते जन्माला आल्यानंतर लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्याला ओढ्यातून सोडून देतात. अरे बाप. आणि मग ते त्याला जिवंतपणे ही कुत्री फाडून खातात. ही किती किळसवणं आणि किती म्हणजे भयानक आहे. भयानक आहे. किमान त्याला एखादं कसायाकडे गेला असता एका झटक्यात त्याचा जीव तरी गेला असता. हे म्हणजे एक कायदा केल्यानंतर त्याचे परिणाम किती भयानक होतात. ओके. हे बघितलं पाहिजे ना. बरोबर. दुसरीकडे मोदी सरकारचा सगळ्यात मोठा थश जो दिसतोय म्हणजे सेंद्रिय शेतीवरती दिसतोय तो, तर त्याबद्दल तुमची वैचारिक भूमिका काय आहे? सेंद्रिय शेती असेल की ते मध्येच पाळेकरांसारखं काही शेण गोमूत्र व याची शेती असेल, तर त्याच्याबद्दल तुमचं तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांचा किंवा तुमचा वैयक्तिक अभ्यास काय सांगतोय? सेंद्रिय जे काही उत्पादन आहेत ते आरोग्याला चांगले आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला असायचं कारण नाही. चवीलाही चांगले असतात ज्याच्या खिशात, पण त्याची त्यासाठी किंमतही जास्त द्यावी लागते. ज्याच्या खिशात पैसा आहे, ज्याला चवीसाठी खायचं आहे त्यानं ते अवश्य घ्यावं, आरोग्यासाठी खायचं अवश्य घ्यावं. पण आपल्या देशामध्ये एक मोठा वर्ग ज्याची जो 40-45% जास्त आहे तो चवीसाठी किंवा आरोग्यासाठी खात नाही तर पोटाची भूक भागवण्यासाठी खातो. त्याला स्वस्तामध्ये अन्नधान्य पाहिजे. ते सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शक्य नाही. दुसरी गोष्ट, आपला देश हरित क्रांतीपूर्वी 100% सेंद्रिय शेती करत होता. आपल्याकडं त्यावेळी कीटकनाशकं नव्हती, हायब्रिड रासायनिक खतं नव्हती. बरोबर. आणि आपल्याकडे हायब्रिड व्हरायट्या पण नव्हत्या. ओके. सारा देश सेंद्रिय शेती करत होता. लोकसंख्या जेमतेम 40-45 कोटी काहीतरी असावी. या 45 कोटी लोकांना खाता खायला अन्न नव्हतं. आपण अमेरिकेकडून PL 480 खाली गहू मिलोचा कुत्री डुकरं खात्यात ते धान्य आपण आयात करत होतो, राशन दुकानातून देत होतो. 65 युद्धामध्ये लालबहादूर शास्त्रींना एक वेळ जेव्हा असं आव्हान करायची वेळ आली. बरोबर. देशासाठी ही अशी परिस्थिती असताना हरित क्रांतीचा पुकार केला आणि ती यशस्वी केली स्वामीनाथन पी साईनाथ स्वामीनाथन होते. बोरलॉग होती, नॉर्मन बोरलॉग. सी सुब्रमण्यम तेव्हा केंद्रीय कृषी मंत्री. केंद्रीय कृषी मंत्री सी सुब्रमण्यम होते. स्वामीनाथन त्यावेळी अमेरिकेत होते, त्यांना तिथं बोलवून आणलं. आणि अण्णासाहेब शिंदे या त्रिकुटानं या देशामध्ये हरित क्रांती यशस्वी केली. बरोबर. आज 140 कोटीच्या आसपास लोकसंख्या झाली तरी आपण निर्यात करतो. बरोबर. घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरवायचे झाले तर आपली अवस्था श्रीलंकेसारखीच आहे. हा माते फिरवपणा थांबला पाहिजे असं माझं असं तुमचं मत आहे. याच्यामध्ये मोदी सरकारच्या ठळक 5 चुका शेतकऱ्यांप्रतीच्या त्या कोणत्या तुम्ही सांगाल की ज्याच्याविषयी तुम्ही अतिशय नाराज आहात ह्या 5 चुका? एक तर रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढवून ठेवलेल्या आहेत. बरं. दुसरी गोष्ट, या स्वामीनाथनच्या बाबतीत त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे या सूत्राबद्दल. तिसरी गोष्ट, त्यांनी 750 शेतकऱ्यांचा बळी घेतलेला आहे त्या 3 कृषी कायद्यांच्या. ओके. एवढे. त्याच्यानंतर त्यांनी शेतीकडं गांभीर्यानं बघितलं नाही. ज्या तरतुदी त्यांच्या बघितल्या कृषी क्षेत्र अन्न प्रक्रिया उद्योगाकडे दुर्लक्ष केलं. ओके. कृषीचं बजेट कमी केलं. या सगळ्या चुका आहेत. ओके. सर्वाधिक तुम्हाला असं जाणवलं की नाही हे सरकार शेतकरी विरोधीच आहे असा एक ठाम समज तुमचा कोणत्या निर्णयामुळे झाला? आता बघा की कृषी कायदे एक त्यातलं तेच आहेच. मला सांगा की उद्योगपतींना सहजगत्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेता याव्यात म्हणून 2013 भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्तीचा घाट काढला. हा सरळ सरळ उद्योगपतींच्यासाठीच घाट घातला. ओके ओके ओके. आणि शरद पवारांविषयी असं नाही वाटतं की शरद पवारांनी हे जर 4-5 निर्णय घेतले नसते तर त्या शेतकरी नेते म्हणून तुम्ही सुद्धा मानला असं? असे कोणत्या शरद पवारांच्या चुका तुम्ही सांगू शकाल की इथं पवार चुकलेत आमच्या दृष्टीने? शरद पवारांच्याकडे 10 वर्ष कृषी खातं होतं, त्याच्यामध्ये अजून काही चांगली भरीव गोष्टी त्यांना करता आल्या. त्यांच्या काळामध्ये अन्नधान्याचं उत्पादन वाढलं त्याबद्दल माझं मला काय म्हणायचं नाही. बरं. परंतु ते करत असताना त्यांनी साखर उद्योगाच्या बाबतीत त्यांना अजून चांगल्या गोष्टी करता आल्या असत्या. जे मनमोहन
मोदींनी केलं, मोदींनी इथेनॉलचा गोष्ट केली, इथेनॉलचं केलं, त्याचबरोबर साखरेचा भाव मोदींच्यापेक्षा गडकरींचा वाटा त्याच्यामध्ये मोठा आहे. ओके, साखरेची दर निश्चित करण्यात बरोबर, साखरेच्या दरामध्ये जो चढउतार व्हायचा आणि त्याच्यामुळे आजारी कारखाने अजून आजारी पडायचे आणि त्याच्यामध्ये कालाच्या ओघामध्ये बंद पडायचे बरोबर, हे बंद झालं कधी? ज्यावेळी सरकारनं साखरेचे दर निश्चित करायला सुरुवात केली त्यावेळी बरोबर. म्हणून त्याचाच आधार घेऊन आम्ही काय म्हणतो की हमी भावाचा कायदा असा करा म्हणजे अन्नधान्याच्या किमती बाजारामध्ये ज्या चढ उतार होतात, म्हणजे शेतकरी विकायला गेला भाव पडतो, शेतकऱ्याचं विकून झालं भाव वाढतो. म्हणजे तसं जसं साखरेच्यामध्ये स्थिरता आली तसं हमी भावाचा कायदा झाल्यानंतर सुद्धा स्थिरता येऊ शकते. ओके, म्हणजे मोदींनी एक चांगला निर्णय घेतला की साखरेचे दर निश्चित केले बरोबर, आणि पवारांना ते करताना असतं, खरं तर मोदींच्या पेक्षा पवारांना जास्त माहिती होती. ओके ओके, केलं का केलं नाही हा माझा आक्षेप आहे. ओके, दुसरी गोष्ट इथेनॉलच्या बाबतीत सुद्धा पवारांना करताना असतं, उलट पवारांनी खाजगी म्हणजे जे नेहमी खाजगीकरणाचं समर्थन करतात खाजगी उद्योगपतींनी साखर उद्योगामध्ये येऊ नये अशी जाहीर भूमिका घेतलेली होती मला वाटतं 2006-07 रिलायन्सचा जेव्हा कारखाना पुण्यामध्ये दौंडमध्ये नव्हता तेव्हा. तर आता अजून चांगलं चित्र दिसलं असतं. ओके, सगळ्यात म्हणजे जर तुमचा जो ऊसाचा प्रश्न आहे तो जर मोदी सरकारनं जर सोडवलेला आहे, साखरेचे दर स्थिर केलेले आहेत, तर हा एक मुद्दा तुम्हाला भाजपजवळ आणू शकत नाही का? तेवढा एकच मुद्दा नाही. अच्छा, मी काय मी प्रांजळपणाने सांगितलं जे चांगलं केलं त्याला मी चांगलं म्हणणार. ओके, पण त्याच्याबरोबर जे नुकसान केलं ते जास्त नुकसान केलेलं आहे. ओके, मी माझी मतं बदलणार. 2024 मध्ये राजू शेट्टी हे पुन्हा लोकसभेसाठी हातकणंगलेमधनं शेड्यू ठोकणार का? लोकवर्गणीतनं निवडून जाणार आहे. लोकवर्गातनं निवडून जाणार, कशा एवढा विश्वास कशामुळे? कारण धैर्यशील माने यांनी देखील थोडंसं तुम्हाला त्या अर्थानं तुमचा जो म्हणजे ते तुम्ही पब्लिसिटी स्टंट करता, आता मी खरं काम करणारा खासदार आहे असा त्यांचा दावा आहे. त्यांचे दावे काही असू देत, जनता सांगेल, जनता ठरवेल. बरं, तो आत्मविश्वास आहे म्हणून तर सांगतो. लोकवर्गणीत तुम्ही पुन्हा खासदार होणार? लोकवर्गणीतच देणार, निवडून येणारही. ओके, जाणारही. अच्छा, इतके तुम्हाला आत्मविश्वास आहे. ओके, दुसरं तुमच्या आक्षेप घेतला की तुमच्या बरोबर तुमचे जे सहकारी आहेत ते टिकत नाहीत, म्हणजे आता देवेंद्र भोयार जे तुमचे शेतकरी संघटनेचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते सध्या तुमच्या सोबत आहेत, असं का व्हावं? की याचं कारण विचारावरची निष्ठा डळमळीत होते. बरं, आणि आम्हाला वैचारिक निष्ठा डळमळीत झालेलं चालत. ओके, देवेंद्र भोयार अवघ्या 20-25 लाखांमध्ये निवडून आला. बरं, त्याला आर्थिक मदत आम्ही इकडून पाठवली. बरं, तुम्ही पण तुम्ही त्यांच्या प्रचाराला पण गेला नव्हता? गेलो होतो ना. कोण सांगितलं? नाही गेलो. त्यांच्या हे की काय सांगतोय की प्रचाराला सगळे त्याला दाना पाणी सगळं पुरवायचं काम आम्हीच केलं होतं. बरं, त्याला इथून वर्गणी पाठवत होतो आम्ही. बरं, प्रचाराला गेलो होतो, कार्यकर्त्यांना पाठवलेलं होतं. ओके, पण निवडून आल्यानंतर त्याच्या डोक्यात हवा शिरली. बरं, आणि त्याच्यामध्ये असं वाटायला लागलं. मला सांगा की त्याच्यानंतर देवेंद्र भोयारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवलेच तुम्हाला ऐकून तरी माहित आहे का? ओके, अरे लोकांनी तुम्हाला का मत द्यावे? तुम्ही गरिबाची त्याला त्या जागेवर मी ज्यावेळी उमेदवारी मागत होतो ती जागा सोडा असं सांगत होतो त्यावेळी अजित पवार अतिशय कुत्सितपणानं मला म्हणाले होते की ज्या माणसाला गाडीत डिझेल भरायला पैसे नाहीत त्याच्यासाठी तुम्ही उमेदवारी माग जागा कुजवा लागल्या का? असे अजित पवार तेव्हा म्हणाले होते. मी म्हटलं कुजली म्हणून समजायचं, मला जागा द्यायची म्हटलं नाही तर आघाडी तुटल म्हणून सांगितलं तुम्ही. ओके, आम्ही इतकं तुम्ही टोकाची भूमिका भुयारांसाठी घेतलेली होती. त्याच तोच आता अजित पवारांचा लाडका लाडका गाडी त्यांच्याच गाडी सोबत असतात जयंत पाटलांच्या किंवा त्यांच्या म्हणूनच म्हटलं. ओके, की आपल्याकडे बघण्याचा पूर्वी लोकांचा दृष्टिकोन काय होता? अच्छा, आणि आता काय आहे? ज्या शेतकऱ्यांनी इतक्या विश्वासानं मला सांगा की त्याची हकलपट्टी करायला त्याच्याच मतदारसंघातल्या लोकांनी मला मोठी सभा घेऊन तिथं घोषणा करायला भाग पाडला. ओके ओके, अंतर्मुख म्हणून याचा विचार केला पाहिजे. रविकांत तुपकर आहेत तुमच्यासोबत? आहेत ना. त्यांचं म्हणजे त्यांचं व्यवस्थित आहे, ते स्वाभिमानीतच आहेत. आम्ही गेल्या आठवड्यात सदाभाऊंची मुलाखत घेतली होती, तर ते म्हणजे माझी चौकशी करण्यासाठी एक युनोची समिती राजू शेट्टींनी नेमली, पण जे ज्यांनी माझी चौकशी केली ते सुद्धा शेतकरी म्हणजे राजू शेट्टींसोबत नाही आहेत. तर असं त्यांना विचारा म्हणे तुम्ही प्रश्न असं का राजू शेट्टींचं का व्हावं असं? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि त्याने एक थोड्या बाबाचं वर्णन केलं की चळवळीमध्ये नेत्यांनी आई व्हायचं असतं
आणि मायजीप एक काय चादर पांघरायची असते, पण राजू शेट्टी बापाची शिस्त लावायला गेले विनाकारण, असं त्यांचं मत होतं. तर त्याबद्दल खरोखर एकदा थोडंसं माझी काम करण्याची पद्धत अशी आहे, मी स्वतः तसं जसं वागतो तसं इतरांनी वागावं अशी अपेक्षा. ओके. आणि त्यामुळं शेवटी त्याशिवाय चळवळ पुढे जात नाही. ओके. वैचारिक निष्ठा ही पाहिजेच. अच्छा. परंतु ज्यांना माझा असा आग्रह नाही की आयुष्यभर तुम्ही काम केलं पाहिजे. बरं, ठीक आहे. एखाद्यानं ठरवलं की मी 10 वर्ष चळवळीत काम केलं. बरं, तुम्ही 10 वर्ष थांबा, तुमच्या क्षेत्रात निघून जा, आम्ही तुमचं 10 वर्षाचं योगदान मानू ना आम्ही. ओके. पण चळवळ स्वतःच्या स्वार्थासाठी वापरू नका. ओके. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी चळवळीशी प्रतारणा करू नका, एवढंच आमचं म्हणणं. एवढंच तुमचं म्हणणं आहे. ओके. आता पुढचा म्हणजे आता तुमचं जे उद्दिष्ट असेल, आता फक्त हातकणंगला असणार की काही इतर राज्यातल्या इतर ठिकाणी तुम्ही काही जागा आहेत? 6 जागा आम्ही निश्चित केलेल्या आहेत. कोणत्या आहेत त्या जागा? बरं, शिरोळ आहे आमचं, हातकणंगले आहे. बरं, कोल्हापूर लोकसभा आहे, सांगली लोकसभा आहे जी मागच्या वेळी आम्ही लढवली. बरोबर. 3 जागा आहेत, माढा आहे आणि बुलढाणा आहे. अच्छा. या 5 जागा तरी परभणी आहे. परभणी. अशा 6 जागांवर तुम्ही लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. महादेव जानकरांनी तुमची जी आता सांगलीमध्ये जी बाजार समिती निमित्तानं युती झालेली आहे, ते पण भाजपापासून सध्या नाराज आहेत, तर तुम्ही दोघे भविष्यात पुढे काही एकत्र येऊन काम करण्याची तुमची काही इच्छा आहे? चळवळीतले आम्ही लोक आहोत, मित्र आहोत एकमेकाचे. बरं. आमच्या कार्यकर्त्यांची सुद्धा तशी मैत्री आहे. बरं. त्यामुळं सांगलीत काय झालं, एक भाजपचं पॅनेल. बरं. एक राष्ट्रवादीचं पॅनेल, काँग्रेस राष्ट्रवादीचं. आणि राहिलेले आल्यामुळं माझा आणि महादेव जानकरांचं फोटो आपण टाकले. ओके ओके ओके. मग आम्ही नेहमीच प्रस्थापितांच्या विरोधात असतो, त्यामुळे शेतकरी संघटना जेव्हा तरुण कार्यकर्ते येतात तेव्हा काय त्यांनी दाढी राखणं कंपल्सरी असायचं का तेव्हा तुमच्या काळामध्ये? तुम्ही असा सदाभाऊ देवेंद्र रविकांत तुपकर सगळे दाढीवाले आहेत नक्की काय आहे? नाही असं काही नसतं. बरं. पण मला असं वाटतं की जो बडखोर असतो त्याचा कल थोडासा जरा राखण्यामध्ये असतो. अच्छा. त्यामुळे जरा थोडस ते असू शकेल. आता पाशा पटेलनी थोडस स्वतःला एक तेही तुमच्या बरोबर शेतकरी सगळे त्यांनी एक थोडं बांबू सारख्या एका मिशनला वाहून घेतलं, हे घेतलं, तर तुमच्या डोक्यामध्ये असं काही आहे का मिशन की नाही आता काहीतरी आपण थोडस वेगळं एक प्रयोगात्मक काहीतरी करायला पाहिजे, आंदोलन करता ते ठीकच आहेत, असं काही तुमच्या डोक्यामध्ये आहे फ्युचरमध्ये काही संशोधनात्मक काम करायचं असं डोक्यात आहे? बरं. म्हणजे विशेषतः शेती मध्ये संशोधनात्मक काम करायचं. बरं. आता तसं बघायला गेलं तर मी एक फार्मर प्रोड्युसर कंपनी चालवतो. बरं. दूध आता स्वाभिमानी दूध मग मार्केट चांगलं चाललेलं आहे ते. ओके. म्हणजे शरद जोशींचं ते एक स्वप्न मी साकार केलं. बरं. म्हणजे शरद जोशींनी स्वप्न होतं की शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालावर प्रक्रिया करायला शिकलं पाहिजे. बरोबर. त्यांनी एक कंपनी काढली ती, पण ती काय चालली नाही, चालली नाही. बरोबर. आता त्यात दोष शरद जोशींचा नव्हता, चालवणाऱ्यांचा होता. बरोबर. कल्पना. बरोबर. तर ही आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी अतिशय चांगल्या पद्धतीनं अगदी. सध्या किती कलेक्शन आहे तुमचं? आमचं 80,000 लिटर कलेक्शन आहे वार्षिक. बरं. 90 ते 95 कोटीचं उलाढलं असते. बरं. शेतकऱ्यांना इतर संघापेक्षा तुमचा दर कसा आहे? चांगला दर देतो, सगळ्यात चांगला दर. म्हणजे गोकुळ, वारणा किंवा अमूल पेक्षाही चांगला दर आम्ही देतो. ओके. कारण त्यांचा दर जास्त असतो, पण कपाती असतात, आम्ही कपाती न करता जे काय असेल ते सगळे शेतकऱ्यांना देतो. ओके. म्हणजे तुलनेनं त्याच्यापेक्षा जास्त देतो. त्याचा एक्सपेन्शनचा काय प्लॅन आहे तुमचा? त्याच्या एक्सपेन्शनचा काय प्लॅन? एक्सपेन्शनचा त्याच्यामध्ये त्याचं मार्केट म्हणजे कमी भांडवलामध्ये आम्ही करून इथपर्यंत आम्ही ऐकलं आहे. बरं. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये अतिशय वाईट अनुभव आला तरी सुद्धा आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं नाही. ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12-13 रुपये लिटर दरानं दूध खरेदी होत होतं, त्यावेळी आम्ही 26 रुपयानं दूध खरेदी केलं. ओके. म्हणजे आमचा आधीचा नफा वापरून शेतकऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलं नाही. ओके. तर ते एक स्वप्न मी शेतकऱ्यांचं स्वप्न शरद जोशी साकार केलं. ओके. आता एक मी शेतकऱ्यांच्या जमिनी एकत्रित करून त्याचं एक क्लस्टर करून कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट स्थापन केले आहे. त्याच्यामध्ये 20 एकरामध्ये फूड क्लस्टर चालू उभारणी करतो सध्या. बरं. ते उभारणीच्या अवस्थेमध्ये आहे. त्याच्यामध्ये एक कोल्ड स्टोरेज वेअरहाऊस, त्याच्यानंतर सॉर्टिंग ग्रीटिंग हाऊस, बल्पिंग हाऊस, असं सगळं शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला जे काही पायाभूत सुविधा लागतात एखाद्या उभारणीचं काम चालू आहे. अजून एक असा विचार आहे की संशोधनात्मक काहीतरी काम करावं की नाही. आता माझ्या डोक्यात वारंवार येतो, मला काही तज्ज्ञांच्या बरोबर चर्चा करायची आहे की
अलीकडच्या काळामध्ये परतीच्या मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान होतं. बरं, माझं निरीक्षण असं आहे की पूर्वीच्या ज्या आपल्या नेटिव्ह व्हरायटी होत्या त्या साडेचार महिन्याच्या होत्या, आणि त्यामुळं जुलैमध्ये पेरणी झाली तरी सुद्धा कापणी नोव्हेंबर पर्यंत आपण करतो. बरोबर, दिवाळी झाल्यानंतर व्हायची, त्यावेळी पाऊस संपलेला असायचा. आता अलीकडच्या काळामध्ये तीन महिन्याच्या किंवा साडेतीन महिन्याच्या व्हरायटी असल्यामुळे ते नेमक्या परतीच्या मान्सूनमध्येच कापणीला येतात. ओके, आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. आता ते हायब्रिड व्हरायटी आहेत म्हणून कमी वेळेत होतात. मग खरं तर आयशेअर सारख्या संस्थांनी आता असा संशोधन केलं पाहिजे, पकवण्याचा कालावधी जास्त पण उत्पादन जास्त जास्त. ओके, अशा पद्धतीचं संशोधन केलं तर मग वारंवार आम्हाला पीक मध्ये म्हणून मोर्चे काढावे लागणार नाहीत किंवा शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या म्हणून मोर्चे काढावं लागणार नाही. ओके, या काही मूलभूत गोष्टी त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. ओके, अगदीच आमचं सगळं जे पूर्वीच होतं ते वाईट होतं असं पण नाही. जी प्रतिकारक क्षमता निसर्गातल्या बदलाची नेटिव्ह व्हरायटीमध्ये होती ती आता हायब्रिड व्हरायटीमध्ये नाही, ती कशी विकसित करता येईल. ओके, त्याच्याकडे संशोधन व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तुमची आतापर्यंत किती आंदोलन झालं असेल, तुम्ही काय मोजमाप ठेवलं त्याचं? काय मोजमाप केलेलं नाही. बरं, ओके. इतक्या कारखान्यावरती आंदोलन नेलं, कुठे जरा चांगला अनुभव आला असं काय आहे की नाही? या जरा कारखान्यावर गेल्यानंतर थोडस चेअर, सगळे कारखानदार सारखेच असतात. बरं, जे कारखान्याचे चेअरमन असतात त्यावेळी चांगलं वागतात. बरं, आमच्या स्टेजवर येतात, भाषण करतात. ओके, आणि मग पॅनेल उभा करतात, निवडून आलं की परत तिकडचं अनुभव आहे. तुमचा आणि जयंत पाटलांचा म्हणजे मतदारसंघ असं, तुमच्या आणि त्यांचे संबंध असे नेहमी असे कधी छत्तीसचे कधी कधी जवळकीचे राहिले, तर ते नक्की काय आहे ते? त्यांची काम करण्याची पद्धत मला पटत नाही. बरं, आम्ही जरा अंतर ठेवून असतो. ओके, पण तुम्ही त्यांच्या कारखान्यावर कधी आंदोलन केलंय? केलं ना. मग त्यांचा रिस्पॉन्स कसा असायचा? त्यांचा रिस्पॉन्स म्हणजे आंदोलन मोडून काढण्याकडेच त्यांचा नेहमी कल असतो. बरं, ओके, अच्छा. आम्ही आमच्यापर्यंत त्याला विरोध करत असतो. ओके ओके ओके. आता अनेक जे मोठे सहकार्य नेते आहेत, सर्व म्हणजे खाजगी कारखाने आहेत, तर खाजगी कारखान्याविषयी जर तुमचं मत जरा लोकांना समजायला आवडेल की काय सहकारी चांगले की खाजगी चांगले, म्हणजे तुमचं कसं हे आहे? नाही, सहकारी कारखाना कधीही चांगला. बरं, म्हणजे सध्या सहकारी साखर कारखाने खरोखर सहकारी कारखाने महाराष्ट्रामध्ये फार कमी आहेत. बरं, ह्या 20-25 आकड्यातच ते येतील. बरं, महाराष्ट्रात एकूण कारखाने 200. ओके, त्यातले 101 कारखाने खाजगी. बरोबर, 99 कारखाने सहकारी. बरोबर, त्यातले जवळजवळ 25-26 कारखाने हे सहकारी परंतु दीर्घ मुदतीच्या भाड्याने दिले, म्हणजे 20-25 वर्ष भाड्याने दिले, म्हणजे राहिले किती जवळपास 60-65. बरोबर, त्यातले आजारी कारखाने ते जवळ 20-25 आहेत, राहिले किती 40-40 आसपास. त्यातले 15-20 कारखाने असे आहेत की ज्याच्यामध्ये निवडणूक होतात, सत्तांतर होतं किंवा तू जनतेच्या मालकी उरलेले काही परिवाराच्या मालकीचे सहकार आहेत, पण परिवाराच्या मालकीचे आहेत. ओके, आज्यानं कारखाना स्थापन केला, आता नातू चेअरमन आहे. ओके, म्हणजे तो खाजगीच आहे. खाजगीच आहे. म्हणजे जयंत पाटलांच्या कारखान्यात पण असंच घडलं, असं झालं. त्यांचा मुलगाच आता त्या कारखान्यावर चेअरमन झालेला आहे. शेट्टी साहेब, तुम्ही आता मुलाखतीत बोलत असताना मुंडे साहेबाची फार जास्त आठवण काढली, त्यांच्यासोबत तुम्ही गेले, तुम्ही म्हणाला की ते तो माणूस वेगळा होता. मुंडे साहेबाचं आणि तुमचं शेवटचं बोलणं काय झालं होतं? मुंडे साहेबाचं आणि माझं शेवटचं बोलणं झालेलं होतं ते त्याने ग्रामीण विकास मंत्रालयाचा चार्ज घेतला आणि ते घरी परतले होते. त्यावेळी त्यांच्या घरीच शेवटची माझी भेट झाली होती आणि त्यावेळी ते म्हणाले, आता तुझ्या काय कल्पना राबवायच्या असतील ग्रामविकास मंत्रालयाच्या, ते तू राबव, माझ्याकडे तर ग्रामीण विकास खातं आलेलं आहे, असं बोलले. आणि 10-15 मिनिटं आमची अशीच चर्चा झाली आणि मला त्यांनी बीडला त्याच्या सत्काराच्या कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण दिलं, पण दुर्दैवानं त्यांच्या सत्काराच्या ऐवजी त्यांच्या अंतिम संस्काराला जाण्याची वेळ आली. माझा प्रश्न असा आहे की कालच चंद्रशेखर राव यांची संभाजीनगरमध्ये सभा झाली आहे आणि तुमचा त्यांच्यासोबत, म्हणजे त्यांनी तुम्हाला मध्यंतरी ऑफरही दिली होती, तर तुमचा भविष्यातला त्यांच्यासोबतचा काही प्लॅन आहे का? त्यांचे काही त्यांचा जो जाहीरनामा आहे त्यांचे जे काही आहे तो तसा दिसताना तरी शेतकऱ्यांच्या बाजूचा दिसतो. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर तेलंगणामध्ये शेतीची बऱ्यापैकी प्रगती झाली हे मला मान्य आहे, परंतु ते महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पुढं जातात
त्याच्यावर कोणकोण लोक पुन्हा सामील होतात ते बघून मग ठरवावं लागेल. केवळ मी असं ऐकलं की त्यांचं महाराष्ट्रातलं एकूण बजेट आहे ते 1200 कोटीचं आहे, अर्थात त्यांच्याकडूनच मला हे ऐकायला मिळालं. त्यांनी मला ऑफर दिली होती की तुम्ही आमचे प्रमुख म्हणून भारत राष्ट्र समितीचे काम करा. मी त्यांना नम्रपणाने नकार दिला, कारण मला करिअरच करायचं असेल तर मग तुमच्यापेक्षाही मोठ्या पक्षामध्ये कुठल्या तरी मी गेलो असतं आणि माझं करिअर स्थिरस्थावर केलं असतं, पण मी त्यासाठी आलेलो नाही राजकारणामध्ये. मी तुम्हाला तुम्ही तुमच्या जाहीरनाम्याशी प्रामाणिक असाल तर तुम्हाला सहकार्याची भूमिका घेईन, परंतु पक्षात पेक्षात कुठल्या यायचा माझा काही विचार नाही असं सांगितलं. पण त्यांनी तुम्हाला थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. हो, तुम्ही आमचं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मला पुढे करतो ऑफर दिली. बरोबर. मी काही त्याला फारसा रस दाखवला नाही. आता निवडणुकीला खर्चाला पैसे मिळतात म्हणून बरेच लोक त्यांच्याकडे जाताना दिसत आहेत. ओके, असं झालं तर ते धोकादायक ठरेल. काही फिक्सा असं काही जाहीरनामा घेऊन कार्यक्रम घेऊन ते जर काही गांभीर्यानं काम करत असतील तर मग भविष्यामध्ये कदाचित त्यांच्यावर आघाडी करण्याबाबत विचार करता येईल. तुम्ही इतके फिरता, तुमचं विरंगुळ कशामध्ये? तुम्ही वाचता, टी व्ही पाहता, काय इंस्टाग्राम म्हणजे काय पिक्चर पाहता, काय करता तुम्ही? नाही, विरंगुळा म्हणजे मला हे आमचं आयुष्य कायम तणावातच ताणतणावानं भरलेलं असतं, त्यामुळं मी ज्यावेळी कामात नसतो त्यावेळी विनोद करणे, मोकळा होणं, मनाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. आणि सवयीनं मी आता एक आत्मसात केलेला आहे की मी ज्यावेळी घरात जातो त्यावेळी स्विच ऑफ केल्यासारखं बाहेरचे सगळे प्रश्न मी डोक्यातनं काढून टाकतो. ओके. आणि मग घरात मुतून बाहेर पडतो त्यावेळी घर विसरतो. ओके ओके. त्यामुळे दोन्ही कट ऑफ करून टाकतात, दोन्ही गोष्टी करून टाकतो. त्याच्यानंतर मग कारण शेवटी किती गेलं तरी मी एक संवेदनशील बाप आहे, भाऊ आहे. तुझ्या फॅमिलीविषयी सांगणार, अनेकांना माहित नाही की तुमच्या घरामध्ये काय कोण असतं, काय काय करतो. एकत्र कुटुंब आहे. बरं. घरामध्ये तशा काही दुर्दैवी घटना घडल्यामुळं माझ्या बरोबर माझ्या दोन विधवा वहिनी राहतात. बरं. माझे भाऊ कमी वयात अकाली गेले. बरं. त्यांची मुलं राहतात. अच्छा. मी राहतो, माझी 94 वर्ष वयाची आई राहते. अच्छा. असं आम्ही सगळे आनंदानं राहतो. तुम्ही नवीन घरात गेला का? जे लोकवर्गाने तर त्या घराचा अनुभव कसा होता? नुकतंच 2 वर्षापूर्वी मी नवीन घरात तिथं शेजारी बांधलेला शेतामध्ये. बरं. खरं तर ते सुद्धा बांधायला लागलं, कारण ते बांधण्यासाठी मग विलासराव देशमुख असताना पूर्वी आमदारांना याचे फ्लॅट म्हणायचे म्हाडाचे, आता ती पद्धत बंद झालेली अलीकडच्या काळामध्ये. त्यावेळी मला एक फ्लॅट वर्सोव्याला मिळालेला होता कोंडवाला कॉम्प्लेक्समध्ये 2004 साली. तो विकून मी घर बांधायचं ठरवलं. बरं. थोडेसे पैसे कमी पडले, लोकांनी एक मला 30-35 लाख रुपये दिले, सडी दिली, कुणी वीट दिली, कुणी बाकीचे मार्बल्स वगैरे दिले, असं प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट केलं. ओके. तुमची गाडी पण नवीन दिसली आम्हाला. हो, आता पूर्वी लोकसभेचा सदस्य असताना किंवा आमदार असताना सुद्धा संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा खर्च किंवा एकूणच संघटनेचा बराचसा खर्च मीच उचलत होतो. बरं. कारण मला तेवढा पगार असायचा. ओके. आणि माझ्या गरजा कमी. बरं. आणि माझ्या कुटुंबाचं पालन पोषण होण्या एवढी माझी शेती आहे, त्यामुळे घरातही फारसं मला द्यावं लागायचं. ओके. पण आता उत्पन्न थांबलं माझं. अच्छा. मग त्यामुळं आमदार खासदार असतानाच्या काळामध्ये घेतलेली ती इनोव्हा गाडी हळूहळू तिचं जुनी व्हायला लागली, मग ती नादुरुस्त व्हायला लागली. मग थोडंसं अडचणी आल्या सुरुवातीच्या काळामध्ये. एक मला आठवण सांगायची, मी मगाशी म्हटलं की माझं काहीच अडत नाही, कारण तुम्हाला सांगतो लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर एक महिन्याभरानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेवटीत आंब्यामध्ये आंबा तिकडे तिथं आम्ही नेहमी अभ्यास शिबिराच्या निमित्तानं जमतो. बरं. तिथं एक आमची बैठक झाली, मेळावा झाला. त्या मेळाव्यात मला सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून सांगितलं की तुम्ही आता नाराज व्हायचं नाही, घरात बसायचं नाही. बरं. तुम्ही महाराष्ट्रभर फिरायचं, देशभर फिरायचं, तुम्हाला किती पैसे लागणार आहेत, तुमचा खर्च तुम्हाला आता वाटत असेल की आता आपला मानधन मिळत नाही, आता कसं चालायचं. बरं. तर तुमचा खर्च किती आहे? समजा दररोज तुमचा 5000 रुपये खर्च. बरं.
ठीक आहे, काय हरकत नाही, तुमचा दररोज तुम्हाला 5,000 मिळण्याची व्यवस्था आम्ही करणार. ओके, मग 365 लोकांची यादी निघाली. बरं, आणि त्यांनी ठरवलं की वर्षाला 5,000 रुपये कार्यालयामध्ये आणून जमा करायचे माझ्या खर्चासाठी. ओके, गेल्या 5 वर्षामध्ये ती परंपरा अजून चालू आहे. ओके ओके ओके, दररोज 5,000 रुपये मला शेतकऱ्यांचा भत्ता चालू आहे. चालू आहे. तुम्हाला पेन्शन किती आहे सध्या? आता दोन टर्मची खासदारकी आणि आमदाराची, दोन्ही मला आमदार विधानसभेची आणि लोकसभेची दोन्ही मिळतात. ओके, दोन्ही मिळून मला वाटतं 80-85,000 काहीतरी पेन्शन आहे. पेन्शन आहे. ओके ओके, डिझेललाच खर्च करून खर्च होऊन जाते ते. तर शेट्टी साहेब, तुम्ही पुस्तक लिहिण्याचा संकल्प केलेला आहे, तुम्हाला संशोधनात शेती संशोधनात काम करायचं आहे आणि हातकलींची इलेक्शन देखील लढायची आहे. तर या तुमच्या सर्व भावी वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा असतीलच, आणि यापुढे असंच आपण शेट्टी साहेबांशी संवाद साधूया आणि शेट्टी साहेब आपल्याला असाच वेळ देतील. अतिशय चांगल्या गप्पा झाल्या, आणि गप्पा संपण्यापूर्वी लेट्सअप चॅनल फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.